नमस्कार मित्रांनो, गुड इवनिंग। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या समोर एक खूप मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे, COVID-19, कोरोना व्हायरस डिझीज 19, कोरोना व्हायरस, नॉवेल कोरोना व्हायरस हा जो एक न्यूली एनकाउंटर्ड व्हायरस मॅनकाइंड साठी जो आपल्या समोर आलेला आहे, या व्हायरसशी एकंदरीतच आपण कसं सामोरे त्यासमोर जायचं, कारण आपल्याला माहिती आहे की साधारणतः मागचे 1-6 महिने सुरुवात ह्याची आपल्या सर्वांना माहिती आहे की वुहान हुबेई प्रोव्हिन्स चायना इथून झालेली होती आणि कुठंतरी एक इंटरस्पीशीज ट्रान्सफर या पद्धतीने हा ह्युमन ह्याच्यामध्ये मॅनकाइंडमध्ये हा पसरला जाऊ लागला आणि त्याच्यामुळे जो आहे तो मोठ्या प्रमाणावर त्याचा स्प्रेड, त्याचा फैलाव जो आहे तो पहिले चायनामध्ये झाला आणि नंतर मग युरोपातली काही राष्ट्रांमध्ये झाला आणि हळूहळू उंबरठ्यावरती भारताचा तो आला। साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे की फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये, सेकंड वीकमध्ये आपल्याला अंदाजा लागायला सुरुवात झालेली होती की हा व्हायरस जो आहे तो आपल्याकडे येईल आणि मग आपल्याला त्याच्याबद्दल डील करावं लागणार आहे। आणि मग त्याच अनुषंगानं आपल्याला सर्वांना हे सुद्धा माहिती आहे की मार्चमध्ये जे आहे ते आपण खूप मोठ्या प्रमाणावर याच्याबद्दल उपाययोजना सुरू केल्या आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की देश पातळीवर याच्या उपाययोजना ज्या सुरू होत्या, ज्या when we were dealing with this kind of situation, त्यावेळेस एक खूप अर्ली रिस्पॉन्स भारताने या सगळ्या गोष्टींसाठी दिलेला होता। मग अगदी ट्रेनिंग सेशन असू देत भारतामध्ये किंवा मग एकंदरीतच जो प्रिपरेटरी फेज आहे, अगदी लॉकडाऊन पर्यंत जो जनता कर्फ्यूचा जो 22 तारखेपर्यंत आपण ठोकलो, तो खूपच अर्ली रिस्पॉन्स भारताने या सगळ्या गोष्टींसाठी दिलेला होता। आज आपण ह्या सगळ्या पार्श्वभूमीला घेऊन थोड्याशा गप्पा मांडणार आहोत, गोष्टी शेअर करणार आहोत की एकंदरीतच डिझास्टर्स जे असतात, मे बी नॅचरल डिझास्टर असतात किंवा हा जसा एक मी म्हणता येईल की हा नॅचरल प्लस मॅनमेड ह्या दोन्ही प्रकारचा एक डिझास्टर आहे, एक हेल्थ इमर्जन्सी आहे। ह्या एकंदरीतच डिझास्टर्सला आपण प्रशासकीय लेवलला यांना कसं डील करायला हवं, त्या गोष्टींना कसं डील करायला हवं, प्री डिझास्टर फेज असेल, ड्युरिंग द डिझास्टर किंवा आता जी साधारणतः परिस्थिती आपली आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींना कसं डील करणार आहोत आणि मग एकंदरीतच नंतरच्या कालामध्ये आपण या सगळ्या गोष्टींना कसं डील करणार आहोत याबद्दल अंदाजे मी आता पुढचे 1.5 तास 1.5 तास आपल्याशी बोलणार आहोत आहे। आणि आय एम व्हेरी हॅपी की मला आपल्या सर्वांशी या अनुषंगाने बोलायची संधी मिळते। खरं एक ऑनलाईन लेक्चर्स मी बऱ्याच वेळा दिलेले आहेत पण एक रेकॉर्ड करून लेक्चर्स मी आज पहिल्यांदा देतोय, त्यामुळे कदाचित थोडासा टेम्पो किंवा नॅचरलिटी कमी असण्याची शक्यता आहे, पण मला वाटतं की आपण त्या गोष्टी समजून घ्याल। त्याचबरोबर मी आपल्याला हे सुद्धा रिक्वेस्ट करेन की आपले प्रश्न जे आहेत ते आपण चाणक्य मंडल च्या आपल्या कोऑर्डिनेटर्सद्वारे आपण हे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे आपल्या प्रश्नांपर्यंत आपण त्या उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूयात। साधारणतः जो 1.5 तासाचा 1.25 तासाचा आजचा माझा आपला आपल्यासोबत जो वार्तालाप असेल त्या सेशनला आपण वी विल ट्राय टू डिवाइड दॅट सेशन इन टू 4 पार्ट्स, साधारणतः 4 पार्ट्समध्ये आपण तो डिवाइड करूयात। साधारणतः 20-25 मिनिटाचा एखादा 15-20 मिनिटाचा आपण एक पार्ट असा घेऊयात। या 4 पार्ट्समध्ये मला हे सांगायला आपल्याला साधारणतः एक स्ट्रक्चर असा असेल की पहिल्या पार्टमध्ये आपण प्री प्रिपरेशन फेज बद्दल बोलूयात की ऍक्च्युअली साधारणतः जो फेब्रुवारीचा पार्ट होता, फेब्रुवारी एंडिंग आपण म्हणता येईल किंवा मग मार्चचा फर्स्ट वीक सेकंड वीक हा पार्ट होता की ह्या कालामध्ये ऍक्च्युअली भारतामध्ये त्या प्रमाणावर उंबरठ्यावरती COVID-19 पोहोचेल नव्हता, त्या काळामध्ये आपण काय केलं एस्पेशली डोडा या जिल्ह्यामध्ये, याच्यावरती आपण साधारणतः पहिले 15-20 मिनिटं बोलूयात। त्यानंतर दुसरा जो फेज आहे आणि तिसरा फेज, याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली आता आपण काय गोष्टी करतो आहोत, काय काय उपाययोजना आपण डोडामध्ये केलेल्या आहेत, सध्या परिस्थिती काय काय आहे आणि साधारणतः आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न करू की पुढे आता साधारणतः इथून पुढच्या कालावधीमध्ये, आज जर आपण म्हणतो की 29 तारीख आहे तर याच्या पुढच्या कालावधीमध्ये, येणाऱ्या पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये, 2 महिन्याच्या कालावधीमध्ये काय सिच्युएशनला आपल्याला सामोरं जावं लागेल याच्याबद्दल आपण सेकंड आणि थर्ड पार्ट मध्ये बोलूयात। आणि जो आजचा लास्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये मला आपले प्रश्न उत्तर घ्यायला आवडेल, आपले जे प्रश्न असतील याच्याबद्दलचे त्याच्याबद्दल आपण थोडस विचार मंथन करायला इथे हरकत नाहीये। तर मित्रांनो, जस्ट एक ऍज अ पार्ट ऑफ द फॉर्मल इंट्रोडक्शन आय वुड लाईक टेल ऑल ऑफ यू की मी
वी विल रिमेन बायलिंगुअल. मला माहिती आहे की बरेच सारे नॉन मराठी स्पीकिंग पण आपल्या ऑडिओ हा ऐकत असतील, व्हिडिओ हा बघत असतील, त्याच्यामुळे आपण प्रयत्न करूयात की आपण बायलिंगुअल त्याच्यामध्ये राहूयात. साधारणतः मित्रांनो, डोडा, मी सध्या डोडामध्ये पोस्टेड आहे. मागचे 1.5 वर्ष मी डोडाचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत तिथे आहे. याच्या आधी मी 2014 बॅचचा अधिकारी आहे. 2015 माझं ट्रेनिंग संपून झाल्यानंतर, आफ्टर आय एंडेड माय ट्रेनिंग इन 2016 एंडिंग, दॅट इज 2016-17 फर्स्ट अँड सेकंड मंथ, फर्स्ट माझा चार्ज जो होता तो SDM उरी होता. आय जॉईंड ॲज SDM उरी ॲज माय फर्स्ट पोस्टिंग. तिथला पण माझा एक एक्सपिरियन्स डिझास्टर मॅनेजमेंटचा होता. मी अनुषंगानं ज्यावेळेस संधी मिळेल आता पुढच्या याच्यामध्ये, त्यावेळेस आपल्या सर्वांशी याबद्दल बोलणार आहे. पण एकंदरीतच डिझास्टर्स मॅनमेड असू दे किंवा मग नॅचरल असू दे, की त्याचा एक सांगता कुठेतरी कोरोलरी असतो. ऍस्पेक्ट दोन्हीचे वेगळे असतात, पण शेवटी ह्युमन इम्पॅक्ट त्या गोष्टींचा असतो. त्यामुळे ह्युमन अनुषंगानं आपण या सगळ्या गोष्टींना कसं बघतो, हा मला वाटतंय की एक सिव्हिल सर्वंट आणि अपकमिंग एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. उरीचा मी कालावधी माझा 1.5 वर्षाचा SDM उरी झाल्यानंतर मी ॲडिशनल DC श्रीनगर गेलो. त्याच्यानंतर मग मी प्राईम मिनिस्टर्स डेव्हलपमेंट पॅकेजसाठी OSD होतो सेक्रेटरीमध्ये, जम्मू काश्मीरच्या सेक्रेटरीमध्ये. त्यानंतर मी काही कालावधीसाठी जिल्हाधिकारी रियासी होतो, रियासी वैष्णोदेवी. आपल्याला माहिती आहे की वैष्णोदेवीचा जिल्हा जो आहे तो रियासी आहे. आणि मागचे 1.5 वर्ष मी आता सध्या डोडामध्ये आहे. डोडा मित्रांनो हा एक इट्स अ पार्ट ऑफ द चिनाब व्हॅली. चिनाब हिमाचल प्रदेशमधून ज्यावेळेस आपल्या जम्मू काश्मीरमध्ये येते त्यावेळेस ती किश्तवाड जिल्ह्यामध्ये एंटर करते, आणि मग किश्तवाड जिल्ह्यातून ती डोडामध्ये येते, आणि मग नंतर रामबनमधून ती रियासी मार्गे जम्मू मार्गे ती पाकिस्तानात जाते. तर हे जे 3 जिल्हे आहेत प्रामुख्याने, डोडा, किश्तवाड आणि रामबन, हा एकच जिल्हा आधी होता, डोडा त्याचं नाव होतं. तर एरस्ट्रॉईल हा जो आहे तो जस्ट प्री इंडिपेंडन्समध्ये जो आहे तो जिल्हा त्यावेळेस अस्तित्वात होता. आणि त्याच्यानंतर मग मागच्या 7-8 वर्षांमध्ये त्याचं 3 जिल्ह्यांमध्ये विभाजन झालं. तर डोडा हा एरस्ट्रॉईल मेन त्याचं सेंटर राहिलेला आहे, आणि रामबन आणि किश्तवाड असे हे 3 जिल्हे त्याच्यामध्ये झालेले आहेत. डोडा हा साधारणतः माउंटनस, 100% माउंटनस एरिया आहे. याच्यामध्ये मेजॉरिटी जे आहे ते डोडा टाउन, एक मोठं टाउन आहे जे 1.5 लाखाचं पॉप्युलेशन कधीतरीच असलेलं. त्यानंतर भदरवा हा एक आपल्याकडे एक ठिकाण आहे ज्याचं एक पॉप्युलेशन साधारणतः 30-40 हजाराचं आहे. आणि मग बाकी काही एरियाज असे करून साधारणतः 5-1 लाख पॉप्युलेशन असलेला आपला हा जिल्हा आहे. दक्षिणेला आपल्याला हिमाचल प्रदेशची बाउंड्री आहे, उत्तरेला काश्मीर अनंतनागची बाउंड्री आहे, आपल्या पूर्वेला किश्तवाड आहे, पश्चिमेला उधमपूर आणि रामबन हे असे जिल्हे आहेत. एकंदरीतच जॉग्राफिकल माउंटनस टोपोग्राफी असा हा जिल्हा आहे. मित्रांनो, नाव आफ्टर द इंट्रोडक्शन, आता एक बेसिक इंट्रोडक्शन दिल्यानंतर आपण साधारणतः जास्त वेळ न घालवतो आपण कोविडच्या या डीलिंग बद्दल येऊयात. अंदाजन आपल्याला सर्वांना माहिती आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी 9 वर्षाचे आपण ही पाठ बघितल्यानंतर आपल्याला माहित होतं की साधारणतः चायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव या गोष्टीचा सुरू होता. आणि मग साधारणतः आपण डोडामध्ये असू दे या सगळ्या गोष्टींचं क्लोज मॉनिटरिंग करत होतो. युनियन टेरिटरी ऍडमिनिस्ट्रेशन जी आहे जम्मू काश्मीरची, त्यांनी ऑलरेडी सेन्सिटायझेशन या सगळ्या गोष्टींचं अधिकाऱ्यांपर्यंत, आपल्या सर्वांपर्यंत, आमच्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं सुरुवात केलेली होती. म्हणून डोडामध्ये आपण स्पेसिफिक इनिशिएटिव्ह या गोष्टीचा घेतलेला होता की हा जो प्री प्रिपरेशन टाइम आहे, म्हणजे हा जो मी म्हणेल की जो प्री डिझास्टर जो पिरियड आपल्याला क्वांटिफाय करता येईल, तो मी साधारणतः आपल्या जनता कर्फ्यूच्या आधीचा पिरियड हा समजला जातो. अंदाजन लास्ट वीक ऑफ फेब्रुवारी ते साधारणतः मिड ऑफ मार्च हा जो एक मधला जो कालावधी आहे, हा कालावधी असा होता की आपण लॉकडाऊन मेजर्स अजून सुरू केलेले नव्हते, आपल्याकडे पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणावर कमी होते, मोठ्या प्रमाणावर एंट्रीज आपल्याकडे येत होत्या, फॉरेन ट्रॅव्हलची हिस्ट्री असणारी लोक, मग ती बांगलादेशमधून असू देत, कारण डोडामधली बरीच लोक जी आहेत विद्यार्थी ते बांगलादेशात आहेत, चायनामध्ये खूप लोक MBBS डोडाचे करतात, बाहेर देशांमध्ये साधारणतः दुबईमध्ये वगैरे हजला जाणारे खूप पिलग्रिम्स आपल्याकडे आहेत, तबलिगी समाजातले बरेच लोक जे आहेत ती डोडामध्ये होते. पण एकंदरीतच हे सगळं चित्र आपल्या समोर येईपर्यंत प्री डिझास्टर फेज जो आपला या सेशनचा जो फोकस असणार आहे, या प्री डिझास्टर फेजमध्ये 1 महिन्याचा हा जो कालावधी होता तो आपल्याला खूप एक मी समजेल की तो गेम चेंजर आपल्यासाठी, किंवा एक
एक खूपच डिलिव्हरिंग आपल्याकडे ऍस्पेक्ट होता. गेम चेंजर यासाठी मी म्हणेल की आतापर्यंत आपल्याकडे डोळामध्ये सध्या थँकफुली अजून सुद्धा कुठलाच एक पॉझिटिव्ह रुग्ण कोविडचा नाही आहे, कोरोनाचा कुठला पण नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग आणि रॅपिड टेस्टिंग आपण जिल्ह्यामध्ये ऑलरेडी घेत आहोत आणि नॉट ओनली टार्गेट ग्रुप्स पण सिम्प्टोमॅटिक नसले असिम्प्टोमॅटिक पेशंट्स पण ज्यांच्यामध्ये कोविड रिलेटेड स्पेसिफिकली असिम्प्टोमॅटिक नसून पण जनरल सिम्प्टम ILI ज्याला आपण म्हणतो की रेस्पिरेटरी इलनेस असलेले आणि सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम वगैरे अशी असलेले लोक नॉर्मल जरी सर्दी ताप आपल्याकडे असला तरी आपण त्यांचे सॅम्पलिंग डोळामध्ये करायला सुरुवात आता केलेली आहे. पेरिफेरल एरियाजमध्ये रॅन्डम सॅम्पलिंग आपण करतो. या सगळ्या अनुषंगावरती अजून सुद्धा आपण आपल्याकडे कुठलाही पॉझिटिव्ह पेशंट डोळामध्ये नाही आहे. त्यामुळे मी असं म्हणेल की आपण जो अर्ली पार्ट जो आपण घेतलेला होता की ट्रेनिंग सेशन आणि कॅपॅसिटी बिल्डिंग सेशन जे आपण विविध स्तरांचे घेतले, मला सांगायला आपल्या सर्वांना इथे वाटेल की साधारणतः 3,500 ते 4,000 लोकांचे ट्रेनिंग आपण जनता कर्फ्यूच्या आधीच्या काळामध्ये लोकांचे घेतले होते. ज्यावेळेस आपल्याला कळलं होतं की हे साधारणतः फैलावाचा वाढणार आहे आणि विविध एरियाजमध्ये अर्थातच आपल्याला उपाययोजना करावं लागणार आहेत, ज्यावेळेस आपल्याला कळलं होतं त्यावेळेस आपण डोडामध्ये सर्व सरपंच पंचेस यांचं सर्वांचं ट्रेनिंग आपण घेतलेलं होतं. त्याचबरोबर आपण त्यावेळेस शाळा सुरू होत्या अर्थातच आणि अंगणवाडी ज्या आहेत आपल्या त्या पण सुरू होत्या, त्यामुळे ती ऑपॉर्च्युनिटी आपण ग्रॅप केली. अगदी मला सांगायला इथे नमूद करायला आवडेल की साधारणतः मला माहिती की फर्स्ट वीक ऑफ मार्च मध्ये अंदाजन आपल्याकडे पेशंट दिसायला सुरुवात झालेली होती देशामध्ये आणि त्यावेळेस असं वाटलं होतं की आता खूप सिरियसली आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मग त्यावेळेस आम्ही साधारणतः ट्रेनिंग सेशन खूप रॅपिडली सुरू केले होते कारण स्कूल सुरू होत्या. हा मेसेज गावागावापर्यंत जाणं खूप गरजेचं होतं की नक्की हे कोविड आणि करोना नक्की काय आहे, काय उपाययोजना आपण वॉट ऑल मेजर शुड बी टेकन टू टेक केअर ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. म्हणून मग एकंदरीतच आपण 7 मार्च 8 मार्च 10 मार्च या दरम्यान खूप लोकांचे ट्रेनिंग सुरू केलेले होते. प्रत्येक सरपंचाला प्रत्येक मेंबर्सला पंचायत मेंबर्सला आपण ट्रेनिंग दिलेलं होतं. पंचायत समितीचे जे आपल्याकडे चेअरमन असतात त्यांना ट्रेनिंग आपण दिलेलं होतं. सगळ्या शिक्षकांना आपण ट्रेनिंग दिलेलं होतं आणि आपण एन्श्युअर केलेलं होतं की हँड वॉशिंग सेशन्स आणि बेसिक हायजीन हेल्थ आणि हायजीन कशी मेंटेन करायची आणि इम्युन सिस्टीम जी कुठल्याही रोगासाठी रोगप्रतिकार शक्ती डेव्हलप करणं हे खूप गरजेचं असतं म्हणून ती कशी डेव्हलप करावी यासाठी आपण ट्रेनिंग सेशन्स लोकांचे घेतलेले होते. त्यामुळे गावापर्यंत आपल्याला हा कोरोना व्हायरसचा मेसेज जो आहे किंवा या एकंदरीतच या डिझीजशी आपण कसं डील करू शकतो याच्याबद्दलचा मेसेज गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला हा वेळ खूप कमी आला. आपण ट्रेनिंग सेशन्स घेतल्यानंतर ऍक्च्युली गावागावाने प्रत्येक स्कूल्समध्ये हँड वॉशिंग सेशन्स घेतले, मुलांपर्यंत आपण हँड सोप्स सॅनिटायझर्स आणि जे आहेत ते हँड वॉश हे लोकांपर्यंत पोहोचवले. म्हणून एकंदरीतच सॅनिटायझेशन बद्दल थोडा का होईना हे लोकांमध्ये अवेअरनेस खूप डेव्हलप झाला. हा प्रिपरेटरी फेज आपल्याकडे साधारणतः आला त्या तोपर्यंत जो सप्तेपर्यंत साधारणतः 15 ते 20 मार्च आपल्याकडे ऑलरेडी आलेला होता. एकंदरीतच आपण हा अंदाजा घेऊन साधारणतः युनियन गव्हर्नमेंट कडून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी याच्याबद्दलचे कोऑर्डिनेशन सुरू होते, विजिट सुरू होतात, त्यामुळे आपल्याला एक अंदाज लागणं सुरुवात झालेली आहे की आता काही दिवसांमध्ये काय आपल्या समोर येणार आहे. म्हणून अंदाज आपण जनता कर्फ्यूच्या मागे पुढे साधारणतः स्ट्रिक्टनेस करायला सुरुवात केलेली होती की जिल्ह्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्याला थोडस अजून स्ट्रॉंग करायला पाहिजे. बाहेरून जी लोक आपल्याकडे येतात कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्या व्हायरसचा जो इम्पॅक्ट होणार आहे, जो प्रादुर्भाव होणार आहे, बाहेरून तो कुठून तरी येणार आहे. आयदर कोणाची तरी कॉन्टॅक्ट हिस्ट्री असणार आहे त्यामार्फत तो येणार आहे किंवा मग कोणाला कोणी जे आहे ते सेकंडरी कॉन्टॅक्ट मध्ये डेव्हलप होणार आहे त्याच्यामुळे तो बाहेरून येणार. म्हणून आउटसाईड एंट्री जी आहे जिल्ह्यात ती आपण खूप मोठ्या सिरियसली घेऊन आपण ती आधीच ब्लॉक करायला सुरुवात केलेली होती. अन कंट्रोल मुव्हमेंट्स लोकांच्या बंद केलेल्या होत्या त्यामुळे लोकांनी कुठल्याही पासनी आत यावं, रजिस्ट्रेशन यावं ह्याच्याकडे आपण थोडासा फोकस केलेला होता. स्ट्रॅटेजिकली आपण हा निर्णय घेतला होता की जिल्ह्यातली आता कारण जस्ट विंटर संपल्यामुळे जिल्ह्यामधले बरेच सारे एंट्री पॉईंट जे होते ते बर्फानी कव्हर झालेले होते. अजून सुद्धा आपली साधारणतः जिल्ह्यामधले 2 ते 3 इम्पॉर्टंट एंट्री पॉईंट आहेत जे बर्फामध्ये कव्हर होते. आम्ही थोडासा निर्णय घेतला की हे एंट्री पॉईंट आपण हे ते उघडायचेच नाही, लेट देम नॅचरल. आपल्याला ती बाउंड्री मिळालेली आहे, बर्फ त्याच्यावरती ऑलरेडी आहे त्यामुळे ते ओपन अप आपण करायचे नाही. हिमाचल प्रदेश बरोबरती असतील किंवा मग कठुआ सारखा आमचा जिल्हा आहे जो एकदमच बॉर्डरचा जिल्हा आहे त्याच्याबरोबर आमचे एंट्री पॉईंट बर्फानी ब्लॉक होते ते आम्ही अजून सुद्धा ब्लॉकच ठेवलेले आहेत. आणि मग दोनच एंट्री पॉईंट जिल्ह्याचे आम्ही जे आहेत ते त्याच्यावरती फोकस केलेला होता की एंट्रीज आणि एक्झिट जिल्ह्याच्या आपण कमी केल्यानंतर अंदाजन आपल्याला रिसोर्सेस त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला पूल करता येतात. त्यामुळे आपले स्ट्रेंथ आणि वीकनेसेस स्वॉट अनालिसिस आपण नेहमी आपल्याला सांगितलं जातं. स्वच्छ ओळख ज्यावेळेस बऱ्याच वेळा
धर्माधिकारी सर या विषयावरती बोलत असतात, त्यावेळेस ते बऱ्याच वेळा सर आपल्याला सांगतात की स्वॉट अनालिसिस पण गोष्टींचं आपण केलं पाहिजे. स्ट्रेंथ आपले काय आहेत, विकनेसेस काय आहेत. जिल्ह्यामध्ये आमच्या आमचे स्ट्रेंथ हे होते की जॉग्राफिकली आम्ही जर आम्ही दोन तीन गोष्टी जर ब्लॉक केल्या तर मग जॉग्राफिकली वी आर कट ऑफ, आणि जर जॉग्राफिकली आपण कट ऑफ झालो तर मग आपण एंट्री रॉंग एंट्री आपण परमिट करू देत नाही. तर ही आमची स्ट्रेंथ होती. विकनेस आमची ही होती की खूप मोठ्या प्रमाणावर लोक आमचे बाहेर काम करत होते, अजून सुद्धा करतात, अजून सुद्धा मेनी लेबर ऑलमोस्ट 12-15 हजार लोक जे आहेत ती बाहेर राज्यांमध्ये आता सध्या काम करतायत. आणि खूप सारे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत डोडाचे जे युनियन टेरिटरीच्या बाकी एरियामध्ये सुद्धा काम करतात. या लोकांना आपण कसं कंट्रोल करताय, त्यांना आपल्याला कसं साधारणतः एकंदरीतच कंट्रोल करतात, याच्यावरती फोकस आपण त्या काळामध्ये ठेवलेला होता. आणि म्हणूनच एंट्री एक्झिट पॉईंट आपण रिसोर्सेस सगळे पूल केले दोनच ठिकाणावरती. जेवढे पण रिसोर्सेस आहेत, अगदी पोलीस रिसोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस, मॅजिस्ट्रेट्स असतील किंवा मग हेल्थ मेडिकल पर्सनल असतील, ते आपण खूप पुलिंग केले एकाच ठिकाणावर. त्यामुळे एंट्री पॉईंट जो आमचा आहे तो खूप चांगल्या रीतीने आपल्याला अजून सुद्धा ब्लॉक करण्यात आम्हाला यश बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आले. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची जी इलिगल एंट्री होती किंवा मग अनऑथोराइज्ड एंट्री होती किंवा मग कोणीतरी समजा इन्फेक्टेड असेल त्याची एंट्री होत असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर कंट्रोल करता आल्या. तर मित्रांनो, आपल्याला नेवाना कदाचित आता असं झालेलं असेल, कदाचित लॉकडाऊनचा एक आपण खूपच लेटर फेज मध्ये आलो, त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटण्याची शक्यता की एकंदरीत घरात राहून मे बी कदाचित एक लेथार्जी येते. पण हा लॉकडाऊन जो आहे ह्याचा सिरियसनेस आपल्याला समजणं खूप महत्वाचं होतं. आणि हा जो लॉकडाऊन आपण लावलेला आहे हा जिथं इम्प्लिमेंटेशन खूप चांगल्या रीतीने झालेले आहे ते सगळे एरियाज मला वाटतं की याच्यामधून नक्कीच बाहेर पडण्याची शक्यता खूप जास्त वाटते. आणि कुठल्याही देश आपण पूर्ण जगभर त्याचं अनालिसिस एकंदरीत केलं तर ज्या ज्या देशांनी लॉकडाऊन मेजर्स खूप चांगल्या रीतीने केले तर मी कुठेतरी ती चेन ब्रेक द चेन आणि ती चेक ब्रेक करण्यामध्ये मला असं वाटतं की लॉकडाऊनचा खूप मोठा वाटा होता. तो आम्ही खूप ऑनेस्टली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. तर फर्स्ट फेज जो आमचा होता त्याबद्दल मी आता साधारणतः मागचे 17-18 मिनिटं झाले आपल्याशी बोलतोय. या फर्स्ट फेज मध्ये आमचा हाच होता की प्रिपेटरी ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग आणि मग एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे आपले आहेत ते कसे आपल्याला ब्लॉक करता येतील आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त मेसेज आपल्याला कसं देता येईल की आता हे साधारणतः पुढच्या या एरियामध्ये आपल्याला या गोष्टींना आपल्याला कदाचित सामोरे जावं लागू शकतं आणि त्याच्यामुळे वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. हा साधारणतः एक 22 मार्च जनता कर्फ्यू पूर्वीचा कालावधीबद्दल मी आपल्याशी आता सर्वांना बोललो. हा प्री डिझास्टर फेज मित्रांनो खूप गरजेचा असतो. आपले स्वॉट अनालिसिस आपण करणं हा प्री डिझास्टर फेज मधलाच हा येतो. हा एक ह्युमन डिझास्टर पण म्हणता येईल किंवा मग ह्युमन इमर्जन्सी पण आपण याला म्हणू शकतो. कारण अगदीच हा हे कंट्रोल करण्यासाठी जे जे डिझास्टर मॅनेजमेंटचे जे पॅरामीटर्स असतात ते सगळे पॅरामीटर्स आपल्याला फॉलो करावे लागतात. म्हणून हा प्री डिझास्टर फेज हा खूप महत्वाचा आपल्या या अनुषंगाने ठरलेला आहे. त्याबद्दल मी मागचे 20 मिनिटं आपल्याशी बोलत आहे. त्याचा माझा सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट हे जे दोन असतील याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं आत्तापर्यंत आपण कसं या सिच्युएशनला डील केलेलं आहे आणि काय काय प्रिपरेशन आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत, अगदी लॉजिस्टिक पासून असेल किंवा मग इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉकडाऊन असेल किंवा मग क्वारंटाईनिंग प्रोसिजर असतील आणि या सगळ्या गोष्टींचे अर्थ काय आहेत, क्वारंटाईन म्हणजे एक्झॅक्टली काय, आयसोलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, कोविड हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो ते एक्झॅक्टली काय असतं, कोविड हेल्थ केअर सेंटर ज्याला आपण म्हणतो ते एक्झॅक्टली काय असतं, कोविड केअर सेंटर ज्याला आपण म्हणतो ते एक्झॅक्टली काय काय असतं, त्याचे स्पेसिफिकेशन काय काय आहेत. साधारणतः आपण हे पण बोलणार आहोत मे बी इन द नेक्स्ट लेटर हाफ की जो पॅरामीटर आहे डेव्हलपमेंटचा कोविड प्रोग्रेशन ऑफ द डिझीज तो साधारणतः कसा एकंदरीतच आपण बघतोय किंवा बाकी एरियाजमध्ये त्याचा अनालिसिस आपल्याला कसं करता येईल आणि पुढे आपल्या या अनुषंगाने आपण कसं प्रिपरेशन केलं पाहिजे याबद्दल आपण आता सेकंड पार्ट आणि थर्ड पार्टमध्ये बोलणार आहोत. आत्ता प्रामुख्यानं 22 मार्च पर्यंत आपण पोहोचलो होतो मागच्या एपिसोडमध्ये. 22 मार्चचा जो जनता कर्फ्यू माननीय पंतप्रधानांनी आपल्याला जो एक मूलमंत्र दिलेला होता लॉकडाऊनचा त्याला आपण सर्वांनी जे आहे ते देशामध्ये पूर्ण रिलिजियसली फॉलो केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आता जो साधारणतः लॉकडाऊन आहे त्याच्यानंतरचा 22 तारखेचा जनता कर्फ्यू आणि मग 25 तारखेच्या नंतरचा लॉकडाऊन या दोन्ही फेसेस मध्ये आपण कसं डील करतो याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मित्रांनो 22 तारखेला आपल्याला सर्व माहिती आहे की आपण लॉकडाऊन पहिला एक जो टेस्ट होता लॉकडाऊनचा जनता कर्फ्यू द्वारे आपण घेतला, त्यानंतर अधिक 2-3 दिवसाचा आपल्याला कालावधी मिळाला की आपण परत पूर्ववत या सगळ्या गोष्टींसाठी व्हावं आणि मग 25 तारखेपासून आपल्याकडे ऍक्च्युली लॉकडाऊन सुरू झाला.
डोळामध्ये जसं मी मागच्या तुम्हाला पार्ट मध्ये बोललो होतो की डोळामध्ये आपण खूप फोकस केलेलं होतं की लॉकडाऊन मेजर्स जे आहेत ते खूप स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायचे आणि एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे आहेत ते आपल्याला खूप रिलिजियसली सील करायचे आणि फॉलो करायचे. याच्याबद्दल लॉकडाऊनमुळे आपल्याला एक ॲडिशनल सपोर्ट त्यासाठी मिळाला, इन्स्टिट्यूशनल सपोर्ट त्यासाठी मिळाला, लीगल सपोर्ट त्यासाठी मिळाला की आपण जे लॉकडाऊन करतो आहे इम्प्लिमेंट करतोय लोकांची बाहेरून येणारी पीपल हु आर कमिंग फ्रॉम आउटसाइड ऑफ द डिस्ट्रिक्ट हाऊ टू रिस्ट्रिक्ट देअर मुवमेंट याच्याबद्दल आपण कसं रिस्ट्रिक्ट करणार याला एक लीगल बॅकिंग या सगळ्या गोष्टींमध्ये मिळालं आणि आपण मग त्या अनुषंगानं सेक्शन 144 हा इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली 25 तारखेपासून. 22 तारखेला सुद्धा पब्लिक जनता कर्फ्यू ज्यावेळेस होता त्यावेळेस पण आपण जो आहे तो जनता कर्फ्यू जो आहे इम्प्लिमेंट केला आणि लोकांना अपील केलं की खूप कमी प्रमाणात इथं बाहेर लोकांनी पडलं पाहिजे. एकंदरीतच ज्यावेळेस आपण रिस्ट्रिक्शन इम्पोज करत असतो त्यावेळेस एक अपील एक फॅक्टर त्याचा असतो, त्याचबरोबर एक लीगल प्रिपरेशन त्याची करणं खूप गरजेचं होतं. तीन प्रकारचे लीगल पॅरामीटर्स यासाठी उपलब्ध, लीगल रेमेडीज आपल्यासाठी यासाठी उपलब्ध होत्या. क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC मध्ये सेक्शन 144 लावणं ही एक रुटीन प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये आपण त्याला एक ले मॅन टर्म आपण कर्फ्यू म्हणतो पण ऍक्च्युली ते रिस्ट्रिक्शन्स असतात. 3 किंवा 4 पेक्षा जास्त लोकांनी जे आहे ते ग्रुपमध्ये एकत्र यायचं नसतं किंवा मग काही ज्या गोष्टी घालून दिल्या असतात त्याचं पालन त्यांनी करायचं असतं. याचा प्रकारचा आदेश जो आहे तो आमच्याकडे आपण अर्थातच देशभर आपण सगळ्या ठिकाणी लावला गेलेला आहे, तसा आपण इथे डोळामध्ये सुद्धा लावलेला होता. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणि एपिडेमिक ऍक्ट जो आपला आहे भारताचा या दोन्हीचा वापर आपण या लीगल रेमेडीसाठी केलेला होता. सेक्शन 5 जो आहे तो एपिडेमिक ऍक्ट 5 सेक्शन त्याच्यामध्ये आहे, ते खूपच कॉन्साईज खूपच छोटा ऍक्ट आहे तो आणि खूपच कॉन्साईजली त्यामध्ये जे आहेत ते पावर्स दिलेले आहेत की अशा प्रकारे आपण जे आहे ते एपिडेमिक्स पासून कंट्रोल करण्यासाठी या गोष्टी आपण करू शकतो. त्याचबरोबर जो आहे तो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जे विविध सेक्शन ज्याच्यासाठी अप्लिकेबल होतात ते सेक्शन आपण लावले आणि एकंदरीतच लॉकडाऊन इम्प्लिमेंटेशन आपण सुरुवात केली. एक मला मित्रांनो हे सांगायला आवडेल की लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळाला. लॉकडाऊनचे व्हायोलेशन्स खूपच कमी प्रमाणात, देर आर ॲब्सोल्युटली मिनिमल पॉसिबल लॉकडाऊन व्हायोलेशन्स इन बाहेरच्या जिल्ह्यातून इन जो आहे आपल्या डोळामध्ये तो आपण कम्प्लिटली ब्लॉक केलेला होता एक्सेप्ट एसेन्शियल सर्व्हिसेस. एसेन्शियल सर्व्हिसेससाठी सुद्धा आपण पास सिस्टीम सुरू केलेली होती, ई पासेस सिस्टीम आपण सुरू केली डोळामध्ये. आपण ऑनलाईन मेकॅनिझम एक सुरू केलं, खूपच सिम्पल ऑनलाईन मेकॅनिझम विदाऊट स्पेंडिंग अ पेनी. आपल्याकडे गुगल स्प्रेडशीट उपलब्ध होते, लोकांना आपण गुगल लिंक दिली, गुगल लिंकवरती लोकांनी आपले पासेस जे आहेत ते रजिस्टर केले. जे रजिस्ट्रेशन आपल्याकडे ऑनलाईन रिअल टाईम आपल्याला माहिती होत होते की किती आपल्याकडे जे आहे ते लोकांनी अप्लाय केलेलं आहे ते आपण इमिडिएटली एक नोडल ऑफिसर अपॉइंट केलेला होता, यंग ऑफिसर, त्याला आपण ते इव्हॅल्युएट केस टू केस बेसिसवरती ऍक्च्युली इव्हॅल्युएशन केलं आणि प्रयत्न केले की त्याच्यामध्ये खूपच जेन्युइन लोकांनी बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर आपण फक्त 1000 ते 1500 पासेस मागच्या पूर्ण साधारणतः आता 2 महिन्याच्या कालावधीत आपण दिलेला आहे, खूप कमी पासेस आपण लोकांना दिले आणि इन्शुअर केलं की पुढे कसं रिसोर्सेस करता येईल. म्हणजे आपण एसेन्शियल सप्लायसाठी आपण सुद्धा पास सिस्टीम केलेली होती की कमीत कमी गाड्या आणि मॅक्सिमम बेनिफिट, म्हणजे एक गाडीला आपण पास देऊन मग दिवसभर त्या गाडीने बसून राहायचं आणि फक्त दिवसातले 1 तास एसेन्शियल सप्लायज डिस्ट्रीब्यूट करायचे अशा प्रकारचे सिस्टीम न ठेवता आपण झोन्स डिटरमाईन केले. त्या झोननुसार जे आहे ते एसेन्शियल सप्लायच्या व्हेकल्सला परमिशन दिल्या, गावानुसार गावाचे ग्रुप तयार केले, त्याच्यानुसार आपण ट्रक्स आणि यांना परमिशन दिले आणि त्याच्यामुळे लोकांचं थ्रू फेअर खूप कमी झालं. आपण एक फोकस या पूर्ण कालावधीमध्ये ठेवला की सप्लाय चेन्स ज्या आहेत, सप्लाय लाईन्स लोकांच्या ह्या कुठेही डिस्टर्ब होता कामा नये. डिझास्टरच्या काळामध्ये जनरली असं होतं की त्याचे बाय प्रोडक्ट्स जे एक आपण म्हणतो की त्याला साईड इफेक्ट्स खूप जास्त बाहेर प्रमाणात येतात. लॉकडाऊन असतो, लोकांच्या प्रॉब्लेम्स बऱ्याच वेळा लोकांना प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतं, त्यामुळे कुठेही आपण राशन किंवा मग व्हेजिटेबल्स असतील याच्यासाठी आपण लोकल जे आहेत ते लोकल जे काउन्सिलर्स असतील किंवा मग सरपंच असतील त्यांना आपण ऑनबोर्ड घेतलं. एनजीओचं आपण एक स्पेशल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू केलं, जसं आपण याच्यामध्ये गुगल स्प्रेडशीट होती तशी आपण एनजीओची स्प्रेडशीट केली. साधारणतः 400-500 एनजीओने आपल्याकडे रजिस्टर केलं, त्यांना आपण एरिया वाईज रिस्पॉन्सिबिलिटी दिली. कारण सगळ्या एनजीओज जनरली जर एकाच ठिकाणी काम करतील तर आपले बरेच सारे एरिया जे आहेत ते निग्लेक्टेड राहू शकतात. तर एकंदरीतच आपण रेग्युलेटरी रोल जो आहे तो खूप मोठ्या ऍडमिनिस्ट्रेशनचा ठेवला होता. ऍडमिनिस्ट्रेशन शुड बी रेग्युलेटरी, इट शुड नॉट हॅम्पर दी फ्लो ऑफ वॉट इज गोईंग ऑन इन दी सोसायटी. पण हे रेग्युलेशन जे आहे ते खूप स्ट्रिक्ट पाहिजे, त्यामुळे आपण मग एरियाज लोकांना घालून दिले आणि मग त्या त्या एरियाजमध्ये जाऊन
एनजीओनी काम केलं आणि एन्श्युअर केलं की लोकांना जे आहे ते डेली नेसेसिटीचं कुठेही अडचण भासता कामा नये, हा पहिला स्टेप आपला होता. पण लॉकडाऊन नंतर सगळ्यात पहिला डे टू डे आपल्याला जे बघावं लागतं ते लोकांचे फूड, राशन, व्हेजिटेबल्स, मिल्क सप्लाईज आणि डेली मेडिसिन सप्लाईज, ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलराईज आपण केल्या. हा आपला फर्स्ट रिस्पॉन्स त्याच्यामध्ये होता. सेकंड रिस्पॉन्समध्ये आपण साधारणतः ह्याचा काही पार्ट जो आहे तो आधीच्या फेजमध्ये प्री डिझास्टर फेजमध्ये पण केलेला होता आणि आता सुद्धा आपण तो केला, तो म्हणजे इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. मित्रांनो, ऍज अ ब्युरोक्रॅट तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आता ज्यावेळेस तुम्ही आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीजवरतीच असाल किंवा आपण ते ते रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करत असाल, प्रशासनामध्ये आपल्याकडे इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या ॲडहॉक प्रकारे आपल्याला निर्माण करावे लागतात. कारण आपल्याकडे जे सिच्युएशन येतात त्या सिच्युएशनसाठी आपल्याला इमिडिएटली ते इन्स्टिट्यूशन बिल्डअप आपल्याकडे नसतो. जसं आपल्याकडे कोविड बद्दल आपण आता बोलतोय, तर कोविड येईल किंवा मग आपल्याला अशा प्रकारचं इन्स्टिट्यूशन करावं लागेल किंवा डिलिंग करावे लागेल असं आपल्याला माहीत नसतं. सो ऑन टाईम आपल्याला कुठल्याही डिझास्टरच्या ज्यावेळेस डिझास्टर एखादा घडणार असतो, घडलेला असतो, त्यावेळेस आपल्याला ती पूर्ण एक संघटना बांधावी लागते. दॅट इन्स्टिट्यूशन हॅज टू बी बिल्ट अप. मग हे इन्स्टिट्यूशन म्हणजे त्याच्यामधला हार्ड पार्ट असू दे किंवा सॉफ्ट पार्ट असू दे. सॉफ्ट पार्ट म्हणजे एचआर, त्याच्यामधला एचआर कुठला कुठला आहे, कुठल्या माणसाला कुठलं काम द्यावं आणि कुठल्या माणसाकडून कुठलं काम करून घ्यावं ह्याचा पार्ट. आणि दुसरा पार्ट त्याचा आहे की त्याचा हार्ड पार्ट. हार्ड पार्ट म्हणजे ऍक्च्युली ते इन्स्टिट्यूशन काय डिलिव्हर करणार आहे. म्हणजे आता कोविडचीच चर्चा करायची झाली तर इन्स्टिट्यूशन हे काय करणार आहे, ते इन्स्टिट्यूशन जसं मी म्हटलं की राशन सप्लायज मध्ये बघणार आहे, हेच इन्स्टिट्यूशन एक इन्स्टिट्यूशन असणार आहे ते ऍक्च्युली हेल्थ आणि हेल्थ कशी डिलिव्हर करायची ह्याच्याबद्दल बघणार आहे. थर्ड, एक मोठं इन्स्टिट्यूशन आपल्याला लागणार आहे जे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट बघणार आहे. कारण आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार आहे, कारण आपण जर एकंदरीत तुम्ही अंदाज द्यायचा झाला तर की आपल्याकडे 100 बेडपेक्षा जास्त कॅपॅसिटी डोडा जिल्ह्यामध्ये अवेलेबल नव्हती की आपल्याकडे इमिडिएटली हॉस्पिटल आपल्याकडे मोठे आहेत आणि आपण कॅपॅसिटी आहे. एकंदरीतच सगळे जर आपण बेड पुलिंग केले तर साधारणतः 200 ते 300 बेड आपल्याकडे उपलब्ध होते. पण जर आपण व्याप्ती याची बघितली, अंदाजा आधीच लावणं थोडंसं गरजेचं होतं की जर प्रमाण वाढलं तर एकंदरीतच किती लोक आपल्याकडे येतील. याच्यामध्ये आम्ही बघितलं की साधारणतः जो बाकी एरियाचा जे ज्यांच्याकडे ऑलरेडी डिझीजचा प्रोग्रेशन झालेला होता तिथे असं लक्षात आलं की एक पेशंट जर कोविडचा असेल तर त्याची कॅपॅसिटी साधारणतः 105 ते 110 लोक क्वारंटाईनमध्ये टाकण्याची गरज वाटू शकते. म्हणजे जर आपल्याकडे 20 पेशंट आले तर 2000 लोक, 10 पेशंट आले तर 1000 लोक. म्हणजे एक पेशंट हा साधारणतः 100 लोकांना आपल्याला क्वारंटाईनिंगमध्ये टाकावं लागू शकतं, विविध क्वारंटाईनमध्ये. म्हणून मग आपण असं केलं की मोठ्या प्रमाणावर क्वारंटाईन फॅसिलिटीज डेव्हलप करायला सुरुवात केली. आज जिल्ह्यामध्ये आपण आपल्याकडे साधारणतः आपण 5000 पेक्षा जास्त क्वारंटाईन फॅसिलिटी तयार केली. ही क्वारंटाईन फॅसिलिटी साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या कालावधी, कारण रिस्पॉन्स टाईम हा खूप कमी असतो. अगदी लहान लहान गोष्टीचं इन्स्टिट्यूशन आपल्याला त्यामध्ये बिल्टअप करावं लागतं की बेड्स नाही आहेत आणि बेड्स एकदमच बाहेरून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रोक्युअर करू शकत नाही. मग आम्ही लोकल रिसोर्सेस पूल करायला सुरुवात केली. आपले सगळे वेल्डर्स आपण एका प्लॅटफॉर्मवरती आणले आणि मला आठवत आहे की पूर्ण साधारणतः 20 मार्च आणि हा जो मार्चचा जो फर्स्ट सेकंड आणि थर्ड वीक होता, पूर्ण जिल्हा हा एक आपण प्रोडक्शन झोन मध्ये डेव्हलप केलेला होता. बिकॉज प्रोडक्शन हॅज टू बी इन्शुअर्ड, बाहेरून कुठून प्रोडक्शन येणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते लोकली मॅन्युफॅक्चर करावं लागणार आहे आणि लोकांना त्याची कॅपॅसिटी आणि त्याची ती दॅट नॉलेज हॅज टू बी नो ट्रिकल डाऊन. मग आपण मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली आणि साधारणतः 1000 बेड्स आपण जे आहे ते वर फुटिंगवरती मॅन्युफॅक्चर करून घेते बिल्डर्स कडून. त्याचबरोबर एकदमच बेडिंग आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती, आपण लोकल जे आहेत ते इथले मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते फुडिंगचे त्यांना आपण कामावरती लागलं आणि साधारणतः 3000 च्या आसपास बेडिंग्स आपण लोकली बनवून घेतल्या पटकन वॉर फुटिंग होती. त्याचबरोबर मास्क आपल्याकडे जिल्ह्यामध्ये अजिबातच उपलब्ध नव्हते, कारण एकंदर मास्कचा तुटवडा सुरुवात झालेली होती. मास्क वर व्हेरी वर अवेलेबल इन व्हेरी लो क्वांटिटीज, वी कुड नॉट प्रोक्युअर अ लॉट ऑफ मास्क. सो वॉट वी हॅड टू डू, वी हॅड टू प्रोड्यूस मास्क लोकली. मग आपण काय केलं की कपडा जो आहे जो कपडा मार्केटमध्ये मिळत होता तो एकंदरीत घेतला, स्पेसिफिकेशन जे आहे ते हेल्थ डिपार्टमेंटकडून डेव्हलप केली, एक टीम बनवली, एक क्वालिटी कंट्रोलची टीम बनवली. प्रत्येक एरियामधून आपण टेलर्स जे आहे ते पुलिंग करायला सुरुवात केली आणि साधारणतः 300 ते 350 टेलर्स आपण एका प्लॅटफॉर्मवरती आणले आणि मग त्यांना क्विकली मास्क कसे बनवायचे याचं आपण ट्रेनिंग दिले 1-2 दिवसात आणि मास्क प्रोडक्शन सुरू केलं. डोडा हा पहिला जिल्हा होता ज्यांनी डिक्लेअर केलं खूप मास्क केलेला मास्क वाटायचं. म्हणून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 5 लाख पॉप्युलेशन होते, त्यावेळेस आपण टार्गेट ठेवलं होतं की प्रत्येक घरामध्ये आपण 1 मास्क पोहोचवणार. म्हणून 1 लाख मास्क आपण मॅन्युफॅक्चरिंग लोकली करायचं असं टार्गेट ठेवलेलं होतं आणि पूर्ण 10 दिवसात आपण ते मास्कचं प्रोडक्शन वॉर फुटिंगवरती केलं.
1 लाख मास्क आपण लोकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट पण केले. नंतर मग यूटी ऍडमिनिस्ट्रेशन कडून आपल्याला डायरेक्शन झाली की आपण प्रत्येक माणसाला मास्क पोहोचायचं आहे, म्हणून मग 4 लाख ऍडिशनल मास्क आता बनवण्याचं काम आपल्याकडे सुरू आहे. आणि हे प्रोक्युअर करता येत नाही म्हणून आपण लोकली ते सगळे मास्क बनवतोय. आपल्याकडे जी सिस्टीम आपण बिल्डअप केली होती, रोज साधारणतः 20 ते 25 हजार मास्क आपले स्वतःचे टेलर्स आपल्या ते बनवून देतात. याचा 2 फायदे झाला की एकतर आपल्याला अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, सेकंड एक रोजगार 300 ते 350 कुटुंबांना रोजगार आपल्याला त्या या गोष्टीसाठी या कालावधीमध्ये सुद्धा मिळतोय. तर त्याचे डबल बेनिफिट त्याचा झाला. त्याचबरोबर जे आपण बेड्स वगैरे जे बनवले होते त्याच्यामध्ये जवळपास 1 50 ते 60 कुटुंब इन्वॉल्व्ह होते, त्यांना बेनिफिट याच्यामध्ये मिळाला. थर्ड लेवलला आपल्याला माहिती आहे की पीपीई किट्स खूप मोठ्या प्रमाणावर कमी होते, कारण मागणी अर्थातच साहजिकच आहे, कारण देशामध्ये प्रत्येक जण जर मागणार असेल तर पीपीई किट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर मागणी कुठून होणार, पुरवठा कुठून होणार. म्हणून मग आपण डिपेंडन्सी ठेवली नाही की आपल्याला कुठून तरी बाहेरून येतील, किंवा मग वेट केलं नाही. आपण अंदाजे पीपीई किट्सचं मटेरियल कुठल्या प्रकारचं असतं, रियुजेबल पीपीई किट्स कसे बनवतील, याबद्दल थोडंसं आरएनडी लोकल ऑफिसर्सला करायला लावलं. आणि मग आपण मॅन्युफॅक्चरिंग लोकली सुरू केलं पीपीई किट्सचं. 10 हजार पीपीई किट्सचं टार्गेट आपण ठेवलेलं होतं. ऑलरेडी आपण 6-7 हजार पीपीई किट्स, त्यामध्ये गाऊन्स, कॅप्स, फेस शिल्ड आपण लोकली बनवल्या, लोकली मॅन्युफॅक्चरिंग केलं. बाहेरून जे मिळत होतं ते पण आपण घेत होतो. प्लस आम्ही एन्श्युअर केलं की रस्त्यावरती असणारा प्रत्येक सफाई कर्मचारी असेल किंवा मग हेल्थ डिपार्टमेंटचा स्टाफ असेल, आपले पोलीस बंदोबस्त असतील, प्रत्येकाला जो आहे तो पीपीई किट मिळाला पाहिजे. कारण मग ज्यावेळेस प्रोटेक्शन आपण या सगळ्या स्टाफचं इन्श्युअर करतो त्यावेळेस त्यांच्याकडून काम करण्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी त्यांच्याकडून खूप वाढते. आणि त्याच्यामुळे आपण हे इन्श्युअर केलं की त्यांना कुठंही इन्फ्रास्ट्रक्चरची कमी जी आहे ती भासली नाही पाहिजे, म्हणून मग आपण लोकल मॅन्युफॅक्चरिंग त्यांना करून दिलं. त्याचबरोबर आपण क्वारंटाईन फॅसिलिटीज डेव्हलप करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं होतं. आणि मग क्वारंटाईन फॅसिलिटीज डेव्हलप करण्याच्या कामामध्ये साधारणतः आपण जसं मी म्हटलं की 5 हजाराच्या आसपास क्वारंटाईन फॅसिलिटी तयार केली. हे बेड्स तिथे प्लेस करायला सुरुवात केली, बऱ्याच स्कूल्स मोकळ्या केल्या, बरेच सारे हॉटेल्स आपण डिपोजिशन केले, कम्युनिटी हॉल्स आमच्याकडे होते ते कम्युनिटी हॉल्स ओव्हरनाईट आम्ही जे आहे ते हॉस्पिटल्समध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केली. साधारणतः 300 बेड्स आम्ही क्वारंटाईन फॅसिलिटी जी आहे ती 24 तासाच्या आतमध्ये आम्ही आमचा तो रॅपिड टेस्ट सुद्धा तयार करण्याचा किट्स आम्ही तयार केले की क्वारंटाईन फॅसिलिटीजमध्ये खूप बेसिक किट्स लागतात, म्हणजे बेड्स, बेडिंग्स ह्याच्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी लागतात, त्या लोकांना प्रोव्हाइड करण्याची सुरुवात आपण केली. आणि एकंदरीतच इन्स्टिट्यूशन बिल्डअप करायला सुरुवात केली. त्यानंतर 10 दिवस आपल्याला याच्यामध्ये गेली ऑफिसर्स ट्रेनिंग, म्हणजे त्यांना ते ऑन जॉबच होतं करायला ते सुरुवात करत होते. प्रॉब्लेम समोर आले की इमिडिएटली त्याच्यावरती इम्प्रोवाइज करायची. हे वर्क डिस्ट्रीब्युशन जे होतं ते डिस्ट्रिक्ट लेवलला आम्ही खूप क्लोजली मॉनिटर करत होतो. आणि साधारणतः यंग ऑफिसर्सची टीम आपण या सगळ्या गोष्टींसाठी लावलेली होती, खूप मोटिवेटेड रीतीने ते अजून सुद्धा काम करतात त्याच्याबद्दल. आणि अजून सुद्धा क्वारंटाईन फॅसिलिटीज आपल्या ज्या आहेत त्या डेव्हलप करत करत आपण आहोत, त्याची फॅसिलिटीज आपण वाढतच आहोत, कारण पर डे आपल्याला क्वारंटाईन फॅसिलिटी कदाचित जास्त लागू शकते, म्हणून आपण याची तयारी करतच आहोत. त्याची एक आपल्याकडे ऑलरेडी एक रिस्पॉन्स टीम आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि ती द होल पॉइंट इज दॅट की इन्स्टिट्यूशन बिल्डिंग हा खूप एक गरजेचा फॅक्टर असतो प्रशासनामध्ये काम करताना, अगदीच डिझास्टर मॅनेजमेंट सारख्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये. मित्रांनो, 5 मिनिटं घेऊन मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगू इच्छितो की क्वारंटाईन फॅसिलिटीज आणि नक्की क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे काय. आयसोलेशन आपल्याला माहिती आहे की जो सिम्प्टोमॅटिक आणि कन्फर्म पेशंट असतो त्याला आपण आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये ठेवतो. आयसोलेशन इज अ सिंगल रूममध्ये त्या पेशंटला ठेवलं जातं. दॅट इज ऑब्विसली इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन. हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला ठेवलं जातं, सिंगल एका रूममध्ये ठेवलं जातं आणि अटॅच्ड वॉशरूम फॅसिलिटी वगैरे त्या सगळ्या गोष्टींसाठी असणं गरजेचं असतं. अशा या आयसोलेशन फॅसिलिटीज आपण जिल्ह्यामध्ये डेव्हलप केल्या. त्याचबरोबर आयसोलेशन हा एक फॅक्टर झाला. दुसरा क्वारंटाईन. क्वारंटाईन म्हणजे मित्रांनो माहिती आहे, क्वारंटाईन म्हणजे साधारणतः सिक्लूजन, त्याला आपण समाजापासून थोडंसं वेगळं आणणे. आणि मासमध्ये मग एक ग्रुपमध्ये कदाचित क्वारंटाईन, एका हॉलमध्ये 20-25 लोक आपण ठेवले अशा प्रकारचं. आणि क्वारंटाईन हे अनकन्फर्म्ड केसेससाठी असतं. एखाद्याचा आपण सॅम्पल उचललेला आहे त्याचा रिझल्ट अवेटेड आहे, किंवा मग एखादा व्यक्ती असा आहे की हाय रिस्कमधला आहे त्याला पण कधी कधी आपण क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये ठेवतो. काही कॉन्टॅक्ट्स असू शकतात, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ज्यावेळेस आपण करतो की एखादा पॉझिटिव्ह पेशंट कुठल्या कुठल्या व्यक्तीला मागच्या त्याच्या प्रोबॅबल कॉन्टॅक्टमधून तो भेटला, त्या सगळ्या व्यक्तींना आपण क्वारंटाईनमध्ये टाकतो, कारण त्यांची प्रोबॅबिलिटी परत पॉझिटिव्ह येण्याची जास्त असते. तर एनी पेशंट हु इज प्रोबॅबली इज गोन टू कम पॉझिटिव्ह, इज गोन टू बी टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर कोविड, त्या व्यक्तीला आपण क्वारंटाईनमध्ये टाकतो. असे गाईडलाईन्स जे आहेत ते डिटेल गाईडलाईन्स आपल्याला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उपलब्ध आहे, युटीकडून उपलब्ध आहे, त्याचा आपण गोष्टी फॉलोअप करत असतो.
या क्वारंटाईन फॅसिलिटीज ज्या आहेत त्या साधारणतः तीन प्रकारच्या क्वारंटाईन फॅसिलिटीज असतात. त्याच्यानंतर ज्या आहेत ते गाईडलाईन्स डिटेल आपल्याकडे आल्या. एक म्हणजे कोविड हेल्थ केअर सेंटर आपण त्याला म्हणतो. कोविड हेल्थ केअर सेंटर म्हणजे एक साधारणतः सेकंडरी लेवल ट्रीटमेंट आपल्याकडे तिकडे देते. सिम्प्टोमॅटिक केसेस पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. हे अपग्रेडेशन जे आहे ते नंतर आपण क्वारंटाईन फॅसिलिटीज करत राहिलो मागचे पूर्ण 15 ते 20 दिवस. या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये आपण सेकंडरी लेवलच्या हेल्थ फॅसिलिटीज तयार करणं अपेक्षित असतं. मग त्याच्यासाठी आपल्याला बेड जसं मी म्हटलं ते नव्यानं लागणार आहेत, ते प्रोक्युअर करावे लागले. बेडिंग नव्यानं प्रोक्युअर करावे लागले, बनवावे लागले. इनफॅक्ट प्रोक्युअर करायला उपलब्ध नव्हते. नवीन नवीन मशिनरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर घ्यावी लागली. आणि मग त्याच्यासाठी आपण लोकल नेटवर्किंग आपण कसं यूज करतोय, लोकांना कसं जसं मला फॉर एक्झाम्पल आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नाही आहेत, व्हेंटिलेटर्स आपल्याला इमिडिएटली प्रोक्युअर करावे लागणार आहेत, घ्यावं लागणार आहेत. त्याचे आपल्याला प्रोसिजर्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने आपण ते घेतले. त्यानंतर जिल्ह्यामध्ये आता आपण ॲडिशनली आत्ता नवीन ऑक्सिजनेटर्स 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आपण नव्याने जिल्ह्यामध्ये घेतले की दॅट दे विल ऑल्सो ॲक्ट ॲज व्हेंटिलेटर्स. त्यानंतर नवीन सक्शन मशीनचं एक पूर्ण इन्स्टिट्यूशन आपल्याला तयार करलं होतं. इट इज लाईक क्रिएटिंग न्यू हॉस्पिटल्स ओव्हरनाईट. मग आपण असे साधारणतः ही कॅपॅसिटी असणारे कोविड हेल्थ केअर सेंटर्स आपण 400 कॅपॅसिटी आपण तयार केली की ज्याच्यामध्ये अद्ययावत पूर्ण सुविधा आहे. व्हेंटिलेटर्स आहे, स्टेथोस्कोप आहेत, बीपी अपॅरेटर्स आहे, सक्शन मशीन्स आहेत, त्यानंतर मग पल्स ऑक्सिमीटर्स आहेत. भरपूर त्याची एक लाईन ऑफ पूर्ण इक्विपमेंट्स आहेत. प्रत्येक व्यक्तीला मग त्याची स्पेसिफिक त्याचे युटिलायझेशनच्या गोष्टी, सोप, बकेट्स, टूथपेस्ट ह्या सगळ्या गोष्टींचे किट्स आपण तयार करून दिले. हा सगळा एक साधारणतः एपिसोड असतो की आपण ऑन ग्राउंड इन्स्टिट्यूशन आपण वरती पण बिल्डअप करणे, ऑन ग्राउंड आपण इन्श्युअर करणे. बिकॉज द व्हॉल्यूम इज ह्यूज. वी आर टॉकिंग ऑफ डेव्हलपिंग ऑफ कॅपॅसिटी ऑफ 5,000 आपल्याला कॅपॅसिटी डेव्हलप करायची, ज्यामध्ये आपल्याला इट हॅज टू बी हॉस्पिटल लाईक फॅसिलिटी. तर हा साधारणतः एक खूप मोठा मॅमोथ एक्सरसाइज होता. कॉलेजेस आपण मोकळे करून घेतले, त्यांच्या रूम मोकळ्या करून घेतल्या ओव्हरनाईट. बरेच सारे प्रायव्हेट हॉटेल्स आपण मोकळे करून घेतले, त्याच्यामध्ये फॅसिलिटीज तयार केल्या. आणि मग साधारणतः आपण हे कोविड हेल्थ केअर सेंटर्स जे आहे ते पूर्णपणे तयार केले. नेक्स्ट लेवल जी होती त्याच्यामध्ये ती कोविड केअर सेंटर्सची होती. कोविड केअर सेंटर्समध्ये आपण बेसिक मिनिमम ॲटलिस्ट अ कॉट, बेड आणि बेसिक प्रोव्हिजन जे आहे ते, आणि मग बेसिक चेकअपच्या फॅसिलिटीज अशा प्रकारची साधारणतः 2,000 कॅपॅसिटी आपण जवळपास तयार केली. आणि मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वारंटाईन, कारण आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जसं मी म्हटलं की आपले खूप सारे लेबरर्स जे आहेत ते बाहेर राज्यात काम करतात. आता आजच होम मिनिस्ट्रीची डिरेक्शन आली आहे ज्याच्यामध्ये लेबर्स जे स्ट्रँडेड लोक आहेत त्यांना आपापल्या एरियाजमध्ये परमिट करावं अशा अनुषंगाने ते डिरेक्शन झाले. त्यामुळे आपल्याकडे डोडामध्ये साधारणतः आम्हाला माहिती आहे की 5,000 ते 6,000 लोक ॲडिशनली येणार आहेत. त्या लोकांची आपण कुठे सोय करणार आहोत, त्यांना कुठं, कारण त्या सर्वांना आपल्याला माहिती नाही आहे तो बाहेर राज्यातून येतोय, त्यामुळं त्याचं कुठं कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, व्हॉट ऑल ही हॅज यु नो वी डू नॉट नो की तो सिम्प्टम्स असिम्प्टोमॅटिक जर असेल तर काही इन्फेक्शन आहे का. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आपल्याला एक स्पेसिफिक क्वारंटाईन पिरियड त्यांचा आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे. म्हणून त्याच्यासाठी फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. काही लोकांना आपण होम क्वारंटाईनमध्ये ऑब्व्हियसली ठेवलेलं होतं आधी सुद्धा. एकंदरीत आता डिस्ट्रिक्टमध्ये संत डोडामध्ये 3,200 लोकांना आपण आतापर्यंत क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यापैकी साधारणतः 2,800 लोक आपापला क्वारंटाईन पिरियड संपून आता परत आपापल्या घरी गेलेले आहेत. आता त्यांना आपण होम सर्विलियन्समध्ये ठेवतो आहे. एकंदरीतच क्वारंटाईनिंग फॅसिलिटीजबद्दल मी मागचे 15 मिनटं आपल्या सर्वांशी बोलत आहोत. बरेच इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम्स येतात, आपले प्रश्न आता मला येतील त्यावेळेस मी आपल्या सर्वांशी या गोष्टींबद्दल बोलेलच. पण इम्प्लिमेंट ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा लोकांचे अनड्यू डिमांड्स असू शकतात. लोकांना अपेक्षित असते की मला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट मिळालं, पण आपलं रिस्पॉन्सिबिलिटी असते की यू हॅव टू लुक ॲट टू द लार्जर बेनिफिट ऑफ द पीपल. दॅट इज वाय यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रिक्ट ऑन ग्राउंड. कुठंही आपल्याला चान्स असा नसतो की आपण कुठेतरी लिथार्जी दाखवू आणि मग जे आहे ते कुठेतरी एंट्री पॉईंट डिझीजची आपल्या जिल्ह्यामध्ये होईल. एकंदरीतच हा स्ट्रिक्टनेस खूप जास्त आपल्याला ठेवावी लागला. क्वारंटाईनिंग फॅसिलिटीज आपण खूप मोठ्या प्रमाणात तयार केल्या. क्वारंटाईनिंग फॅसिलिटीज बरोबरच ज्यावेळेस आपण लोकांना, आता जसं मी म्हटलं की 3,000 लोकांना आपण क्वारंटाईनमध्ये टाकलं, 3,000 लोकांना ज्यावेळेस आपण क्वारंटाईनमध्ये टाकतो त्यावेळेस त्यांची डेली नीड्स आणि नेसेसिटीज ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी होते. आणि त्याच्यामुळे ते ज्यावेळेस आपल्या दे आर लाईक अ गेस्ट पेशंट ते असतात, त्यामुळे त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते.
एकंदरीतच या सर्वांसाठी आपण एक सेपरेटली डिस्ट्रिक्ट किचन, जे मी इन्स्टिट्यूशन बिल्डिंग आपल्याला म्हणतो, ते एक इन्स्टिट्यूशन आम्हाला अजून एक म्हणावं लागतं, ते डिस्ट्रिक्ट किचन होतं. मग त्या डिस्ट्रिक्ट किचनमध्ये परमनंट स्टाफ टाकणे, कुकिंगचे स्टँडर्ड्स, पॅकिंगचे स्टँडर्ड्स, कारण जोपर्यंत आपण लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष आपल्याला द्यावं लागतं, नाही तर मग ते स्टँडर्ड्स आणि या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं खूप अडचण होऊन जाते. म्हणून मग डिस्ट्रिक्ट किचनमध्ये मेन्यू काय असला पाहिजे, किती फॅट्स, किती प्रोटीन्स, किती कार्बोहायड्रेट्स, किती क्वांटम आपण त्यांना देतोय, राईस किती देतोय, भाजी कुठली देतोय, त्याचा सप्लाय कुठून होणार, पॅकिंग त्याचं कसं करणार आपण, क्वालिटी कंट्रोल कोण करणार, रोज टायमिंग्स काय काय असतील, मेन्यू दिवसाचा कसा असेल, या सगळ्या लहान लहान गोष्टींचं इन्स्टिट्यूशन बिल्डिंग आपल्याला करावं लागतं. आणि साधारणतः मार्चचा फर्स्ट सेकंड वीक आपण करतोच आहे, इट्स अ नेवर एंडिंग प्रोसेस. अजून सुद्धा आपण प्रयत्न करतो की कसं त्याच्यावरती इम्प्रोवाइज करायचं. पहिल्या फेजेसमध्ये आपण फ्रूट देत नव्हतो, आता आपण फ्री फ्रूट देतो, जे पण क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये आहेत त्यांना ड्राय फ्रूट देण्याचा प्रयत्न करतो. मध्ये आधी प्रयत्न आपण करतो की त्यांना मे बी कदाचित एग्ज आपल्याला देता येतील का, किंवा जे जे व्हॉट एव्हर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स आहेत त्यांना आपण ऍडिशनली देता येऊ शकतात का, याच्यावरती इम्प्रोव्हायझेशन सुरू असतं. ज्यावेळेस आपण एखादं इन्स्टिट्यूशन बिल्डअप करतो त्यावेळेस आपण इन्स्टिट्यूशन ती हायरार्की ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी विचारात घेणं खूप गरजेचं असतं की कोण एक्झॅक्टली हँडल करेल, हु शुड बी गिव्हन द टास्क, कोणाची काय. साधारणतः मी जिल्ह्यामध्ये मागच्या 1.5 वर्ष आहे, त्यामुळे अंदाजे आपल्याला माहिती होतं की आता कोण व्यक्ती आहे जो कुठल्या गोष्टींसाठी तरबेज आहे, त्यांना आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी देणं फार गरजेचं असतं. डिस्ट्रिक्ट किचन आपण एस्टॅब्लिश केलं आतापर्यंत, साधारणतः डिस्ट्रिक्ट किचनमधून आपण 50,000 लोकांना जेवण ऑलरेडी दिलेलं आहे. आपण डिस्ट्रिक्ट किचन बरोबरच डिस्ट्रिक्ट प्रोव्हिजनसाठी एक स्टोअर वेगळं निर्माण केलं होतं, ती एक इन्स्टिट्यूशन होती. बरेच सारे स्टँडर्ड लेबरर्स जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये होते, त्यांचं वेलफेअर आपल्याला बघावं लागलेलं होतं. आणि या फेजमध्ये आपण साधारणतः क्वारंटाईन फॅसिलिटीचा अर्थ डोळामध्ये आपण किती क्वारंटाईन फॅसिलिटीज बनवल्या, आणि मग बाकी इन्फ्रास्ट्रक्चर प्रिपरेशन्स कसं केलं, इन्स्टिट्यूशन बिल्डिंग कसं केलं, या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो. त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये डिस्ट्रिक्ट किचनबद्दल मी आपल्याशी बोललो होतो. डिस्ट्रिक्ट किचन हा एक खूप मोठा कॉम्पोनंट होता, कारण लोकांना आता आपल्याला माहिती आहे की सध्या रमजानसुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्या डिस्ट्रिक्ट किचनचं खूप इम्पॉर्टन्स होतं. हे इन्स्टिट्यूशन आपण ते पर्सनल इंटरव्हेन्शन माझं खूप मी या इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवलेलं होतं, कारण ज्या लोकांना आपण क्वारंटाईनमध्ये ठेवतो त्यांची आपल्याला ॲक्सेप्टन्स त्याच वेळेस मिळतो ज्यावेळेस आपण त्यांना त्यांची काळजी घेतो, ज्यावेळेस त्यांना आपण ज्यावेळेस क्वारंटाईनमध्ये ठेवतो त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी, आपण घराचं वातावरण पूर्णपणे त्यांना देऊ शकत नाही, पण बेसिक नेसेसिटीज त्यांच्या ज्या आहेत त्या डेली हायजीनच्या, त्यांच्या ज्या दिवसाची त्यांची दिनचर्या आहे ती डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. आणि एकंदरीतच त्यांना फूड आणि या सगळ्या गोष्टींबद्दलचं प्रोव्हिजन हे खूप महत्त्वाचं होतं, त्यामुळे पर्सनल इंटरव्हेन्शन आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. त्याचबरोबर जसं मी आपल्याला म्हटलं की खूप सारा लेबर जो आहे तो आपला डोळाचा बाहेर होता आणि खूप सारे बाहेर राज्यांचे लेबर जे आहे ते महाराष्ट्रात, महाराष्ट्रातले फॉर एक्झाम्पल 3 लोक 4 लोक आपल्याकडे होते. मध्य प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर 150 लेबर्स आपल्याकडे होते, युपीमधले काही होते. या सगळ्या लोकांची पण आपल्याला आपलं बंधन आपल्याला ते इट वॉज अ मॉरल बाइंडिंग दॅट वी शूड टेक केअर ऑफ देम. आणि त्याच्यामुळे आपण त्यांना सुद्धा राशन सप्लायसाठी एक वेगळं जे आहे ते सेल तयार केलेलं होता, त्यांचे पॅक्स आपण जे आहे ते पुरवले. अगदी लहान लहान गोष्टी, तेल पासून, मिठापासून, मिरचीपासून या सगळ्या गोष्टींचे आपण फूड पॅकेज बनवली. साधारणतः 3 ते 4 हजार फूड पॅकेट आपण लोकांपर्यंत पोहोचवले, जे स्टँडर्ड लेबरर्स आपल्याकडे जे होते त्यांना 1 महिनाभर ते राशन पूर्णपणे चालेल, त्याच्यावरती आपण खूप स्पेशल फोकस केलेला होता. डिस्ट्रिक्टचा जो हेल्थ सप्लायज आहे त्याला रेग्युलेट करण्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट स्टोअर स्पेशली यासाठी उघडलेला होता. एक यंग केएस प्रोफेशनल आपण त्यासाठी कामाला लावलेला होता. मग डिस्ट्रिक्ट स्टोअर्समध्ये ज्या पण गोष्टी आपण प्रोक्युअर करतोय, बनवतोय, प्रोड्यूस करतोय, ज्या पण जिल्ह्यामध्ये आपण तयार करणार आहोत, ज्या दुसऱ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, त्याचा आपल्याला कारण डॉक्युमेंटेशन सुद्धा खूप चांगला असावा म्हणून आपण डिस्ट्रिक्ट स्टोअर स्पेशली एस्टॅब्लिश ह्याच्यासाठीच केलेला होता. आलेली प्रत्येक गोष्ट ही स्टोअरमध्ये जाणे, तिथे त्याचा ऑनलाईन डेटाबेस तयार होणे, रेकॉर्ड होणे, आणि मग तिथून डिस्ट्रीब्यूट प्रत्येकाला होते. कारण आपण जसं मी म्हटलं की 2 लाख मास्क आतापर्यंत बनवले आणि डिस्ट्रीब्यूट केले, जवळपास 10,000 पीपीई किट्स, पीपीई गाऊन्स आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, डिस्ट्रीब्यूट करतो, याचा डेटाबेस चांगला असला पाहिजे म्हणून आपण मग तिथे स्टोअर तयार केले. स्प्रेयर्स आपण मेकॅनिकल स्प्रेयर्स, जसं मी म्हणेल की आपल्याला कोविड बद्दल एकंदरीत स्प्रेईंग इक्विपमेंट आपल्याकडे खूप कमी होते, मग आपण ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करून लोकल इनोव्हेशन थोडस त्यामध्ये चेंज करून आपण मेकॅनिकल स्प्रेयर्स तयार केले, व्हेकल माउंटेड, साधारणतः 7 ते 8 व्हेकल्स आपण तयार केले, त्याच्यावरती आपण टँक्स आपण एस्टॅब्लिश केल्या, मोठे स्प्रेयर्स आपण ऍग्रिकल्चरचे लावले.
आणि नवीन स्प्रेयर्स की जे पूर्ण बिल्डिंग्सला जे आहे ते सॅनिटाईज करू शकतात, स्प्रे करू शकतात, अशा प्रकारचं त्याचं मटेरियल प्रोक्युअर किंवा त्याचं केमिकल्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात घ्यावं लागतं. ही इन्स्टिट्यूशन बिल्डअप करणं हे मला वाटतं एक ब्युरोक्रॅटचं खूप महत्त्वाचं काम असतं. कारण आपण जर वाट बघत राहिलो तर कुठलीच गोष्ट आपल्याला कोणी प्लॅटरवरती सजून देणार नाही आहे. इट्स अ सिच्युएशन ऑफ क्रायसिस, नोबडी इज गोइंग टू गिव्ह यू इमिडिएटली, यू कॅनॉट प्रोक्युअर इट. सो अल्टिमेटली आपल्याला ज्याही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे, मग लोकल इनोव्हेशन यूज करा, मॉडिफाय करा, चेंजेस करा, ए गोष्ट ज्यासाठी वापरली जाते ती बी साठी वापरा, नवीन आयडियाज द्या लोकांना, लोकांना मोटिवेट करा. व्हॉट एव्हर यू हॅव टू डू, यू हॅव टू गेट द टास्क डन. आणि मग त्या बेसिसवरती आपण चालून मग नवीन स्प्रेयर्स तयार केले, ऍग्रिकल्चरचे स्प्रेयर जसे मी म्हटलं मॉडिफाय केले, हँड हेल्ड स्प्रेयर्स लोकांना दिले, मेकॅनिकल स्प्रेयर्स जे ऍग्रिकल्चरसाठी यूज करतो ते आपण थोडेसे त्यामध्ये चेंजेस करून ते आपण COVID-19 वापरायला सुरुवात केली. आणि असं करून साधारणतः खूप मोठा एक स्प्रेईंगचा पूर्ण बिझनेस आणि इक्विपमेंटचा आपण तयार केला, की जेणेकरून कारण एक पब्लिक कॉन्फिडन्स आपण गोष्ट असते, लोक आपल्यासोबत त्यावेळेस उभे राहतात ज्यास लोकांना वाटतं की आपण सेफ हँड्समध्ये आहोत. लोकांचा सपोर्ट जर आपल्याला अपेक्षित असेल प्रत्येक आपण करतो त्या कामासाठी, लोकांना कॉन्फिडन्स देणं पण तितकं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग स्प्रेईंगचे खूप मोठे एपिसोड्स करणं, इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रीब्यूट करणं, मीडिया मॅनेजमेंट एक खूप महत्त्वाचा पार्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये असतो. मीडियाला जर आपण ब्रीफिंग दिली नाही तर मीडिया कदाचित मिसगाईड होऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला समजून सांगणं खूप महत्त्वाचं असतं, त्यांना डेटा देणं खूप महत्त्वाचं असतं की आपण नेमकं काय करतोय. आणि जेवढं आपण मीडियाला सांगू, जेवढं बोलू, त्यावेळी लोकांना जी आहे ती एक पॉझिटिव्ह मेसेज हा लोकांपर्यंत जात असतो, लोकांना कॉन्फिडन्स प्रशासनाबद्दल आणि एकंदरीतच पूर्ण एस्टॅब्लिशमेंट बद्दल येत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं तितकं गरजेचं असतं. म्हणून खूप रिपिटेटिव्हली आम्ही मीडियाना ब्रीफिंग किंवा मग लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं, कपॅसिटी बिल्डिंग करणं, या सगळ्या गोष्टी आपण करत राहिलो. की गोष्टींचा तुटवडा नाही आहे, मास्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, प्रोडक्शन आपण करतोय, हे लोकांना सांगत जाणं पण तितकं गरजेचं असतं. आणि लोक सुद्धा त्या गोष्टीला एकदम खूप सिरियसली घेतात. त्यानंतर आपण ह्या स्टोअर्स बद्दल आपण बोललो, इन्फ्रारेड थर्मोमीटर सारख्या लहान लहान गोष्टी असतील, मग जसं मी म्हटलं की CCTV आपल्याला, नाका आपल्यासाठी खूप महत्वाचं, असं म्हटलं की आमचा एक दोन नाके आमच्यासाठी खूप महत्वाचे होते, पण एकंदरीत असं लक्षात आलं की तिथून लिकेजेस काही आहेत, मग आम्ही स्पेसिफिकली तिथे CCTV कव्हरेज आणि या सगळ्या गोष्टी, तर टेक्नॉलॉजीचा एकंदरीतच वापर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी हा पण तितकासा फार महत्वाचा असतो. त्याच्यावरती आपण साधारणतः फोकस या सर्व कालामध्ये केलेला होता. मुवमेंट पासेसबद्दल मी आपल्या सर्वांशी ऑलरेडी बोललेलो आहे की मुवमेंट पासेस जे आहेत ते आपण रेग्युलराइज करण्यास सुरुवात केली. मायग्रंट वेलफेअरबद्दल मी आपल्याला बोललो की मायग्रंटसुद्धा आपण त्यांची काळजी खूप घेतली. त्याचबरोबर बाहेर राज्यांमध्ये आपले खूप मायग्रंट होते, जसं मी म्हटलं की साधारणतः 15,000 ते 16,000 लोक आपले अंदाजे स्टुडंट्स, मायग्रंट, हे सगळे लोक जे आहेत ते बाहेर आता स्टँडर्ड आहेत. त्या त्या डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनशी आपण बोलणं, एक स्पेसिफिक नोडल ऑफिसर आपण त्यासाठी अपॉइंट केलेला होता, जे रिपिटेटिव्हली या सगळ्या जिल्हा प्रशासनाशी बोलत होते. UP बरीच लोक आपली होती, उत्तराखंडात होती, अजून आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, वेस्ट बंगालमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये आपली बरीच लोक होती, पुण्यामध्ये होती. या सगळ्यांना आपण रिच आउट केलं की त्यांना जी जिल्ह्याची लोक जी बाहेर जी स्टँडर्ड आहेत ती सुद्धा आपण त्यांची पण काळजी घेतली पाहिजे, कारण ते तिथल्या प्रशासनासाठी ते वजन म्हणता कामा नये, त्यांची काळजी नीट घेतली पाहिजे. म्हणून आपण ते कोऑर्डिनेशन तिथे इन्श्युअर केलं. सॅनिटायझेशनसाठी जसं मी आपल्याला सॅनिटायझेशन इक्विपमेंटबद्दल बोललो होतो, तसं सॅनिटायझेशन टनेल्स आपण खूप 3-4 ठिकाणी जे प्रिडॉमिनंट आपले ठिकाण आहेत तिथे आपल्याला ह्युमन फ्रेंडली केमिकल्स वापरून कसं सॅनिटायझेशन सुरू करता येईल याच्या परबद्दल आपण एकंदरीतच इन्स्टिट्यूशन बिल्डिंगसाठी कुठलाही वी लेफ्ट नो स्टोन अनटर्न, ऑल द थिंग्स प्रोएक्टिव्हली आम्ही एन्श्युअर केल्या. कुठून सुद्धा डायरेक्शन, ज्यावेळेस डिझास्टर असतो, मी आता आपल्याशी प्रश्नाशी बोलणार आहे पण काही प्रश्न मला आले, त्या एका प्रश्नामध्ये मी बघितलं की आपण कसं कॉन्ट्रीब्युट करू. कॉन्ट्रीब्युशन आपण हेच असतं की कोणी आपल्याला सांगण्याची गरज नसते, आपण डिझास्टर आहे आणि आपल्या सत्सत्वी बुद्धीला जी गोष्ट पटेल की आपण हे करणं गरजेचं आहे, कारण त्यावेळेस आपल्याला लाईफ सेव्हिंग डिसिजन घेणं जास्त महत्वाचं असतं. कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगेल म्हणून मग आपण काहीतरी करायला सुरुवात करू, किंवा कुठला तरी आपल्या कागद येईल आणि मग आपण काहीतरी करायला सुरुवात करू, अशा प्रकारचा ऍटिट्यूड अजिबात असता कामा नये. प्रोएक्टिव्हली आपण त्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे. कदाचित आपल्या डिरेक्शन्सनी एकमेकाच्या, कारण आपण सुद्धा बाहेरून शिकत असतो, आम्ही सुद्धा आपण प्रत्येक ज्यावेळेस समाजामध्ये चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात त्याच्यामधून आपण काही ना गोष्टी शिकत असतो. त्यामुळे डिझास्टरच्या काळामध्ये कोणीतरी मला प्रश्न विचारला म्हणून मी याच्यावरती फोकस करतोय, डिझास्टरच्या काळामध्ये आपण
प्रोएक्टिवली ज्याही व्यक्तीला आपल्याला वाटेल की आपल्याला हे कॉन्ट्रीब्युशन आपण करू शकतो, जेणेकरून एक स्ट्रीमलाईन एफर्ट जे आहेत पब्लिक रिस्पॉन्सचे त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो, ते आपण नक्कीच करायला पाहिजे. सॅम्पल टेस्टिंग बद्दल मी थोडंसं आपल्याला बोलायला आवडेल की जिल्हा डोडामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आणि हे जसं मी म्हटलं की रामबन, किश्तवाड आणि डोडा या तिन्ही जिल्ह्यासाठी सॅम्पलिंग आपल्याकडे होत होतं. खूप मोठ्या प्रमाणावर सॅम्पलिंग आपण सुरुवात केली. आत्तापर्यंत साधारणतः आपण जिल्ह्यामध्ये 800 जास्त लोकांना सॅम्पल्स ऑलरेडी घेतलेले आहेत, पण सगळ्यांचे सॅम्पल्स जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत. थँकफुली जिल्ह्यामध्ये आपण बाकी 2 जिल्ह्यांचे पण सॅम्पलिंग इथे करत होतो. काल परवामध्ये आपण आता जे टार्गेट ग्रुप्स आहेत जसे ट्रक ड्रायव्हर्स, जे बाहेर भाजीपाला घेऊन येणारे लोक आहेत किंवा मग राशन घेऊन येणारे लोक आहेत, ते ट्रक ड्रायव्हर सुद्धा एक मोठा टार्गेट ग्रुप आपल्याकडे आहे, म्हणून त्यांच्याकडे आपण आता ऑन रोड सॅम्पलिंग सुरू केलेलं आहे. रस्त्यावरतीच गाडी पास झाली की आपण त्यांचं सॅम्पल इथे पिकअप करतो आणि मग ते सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवतो, त्यांची केस स्टडी सुद्धा घेतो. जेणेकरून आपण आता एसेन्शियल सप्लाईज ज्यावेळेस आपण इन्शुअर करतो त्यावेळेस ऑब्व्हियसली लोक बाहेरून येणार आहेत आणि त्याच्यामुळे मग सॅम्पल्स आपण घेऊन आपण इन्शुअर करतो की अर्ली डिटेक्शन त्या केसचं व्हावं, म्हणून आपण त्यांचे सॅम्पल्स आता रोडवरतीच घ्यायला सुरुवात केलेली आहेत. मार्केट्स चे रेट कंट्रोल्स हा एक मुद्दा आहे जो मला वाटतं तितकासा त्याच्यावरती बोलणं गरजेचं नाही आहे. सॅम्पल्सबद्दल मी बोललो की सॅम्पल्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल्स आता ऑलरेडी ऑल ऑफ 678 सॅम्पल्स, एक्झॅक्ट डेटा आपल्याकडे आहे 678 सॅम्पल्स, 109 वेटेड रिझल्ट, बट ऑल ऑफ दम आर रेस्ट ऑल आर निगेटिव्ह. एकंदरीतच ही प्रिपरेशन आपली आतापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी होती. आपण लहान लहान गोष्टी जसं मी तयारीबद्दल आपल्या सर्वांशी बोललो की तयारी आपण करत असताना जी आहे ती लहान लहान गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. सॅम्पल कलेक्शन बूथ आपल्याकडे नव्हते, त्यामुळे सॅम्पल कलेक्शन बूथ पण आपण नव्याने तयार केले आणि ते सॅम्पल कलेक्शन बूथ जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण डिस्पॅच केले, डिस्ट्रीब्युट केले की जेणेकरून अजून एक कॉन्फिडन्स डॉक्टर्स आणि या सगळ्या यांच्यामध्ये व्हावा. आता सध्या आपण जे आहेत ते सगळ्या फॅसिलिटीज आपल्या तयार झालेल्या आहेत. इनफॅक्ट जर मी तुमच्या समोर कधी संधी मिळाली तर या सगळ्या गोष्टींचं छानचं प्रेझेंटेशन तुम्हाला देईल. आत्ता इट इज ओनली जस्ट वन साइडेड अफेअर, त्यामुळे मला फार काही प्रेझेंटेशन आपल्याला दाखवता येणार नाही, पण आम्ही जनरली आमच्या फेसबुक पेजवरती डोडा ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि ट्विटर अकाउंटवरती या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. यू कॅन प्लीज ड्रॉप डाऊन अँड यू कॅन आस्क युअर क्वेरीज टू मी ऑल्सो डायरेक्टली थ्रू यू नो वॉट एव्हर मेकॅनिझम्स वी हॅव. एकंदरीतच तयारीची लेवल आपली या लेवलची होती. त्याचबरोबर जसं मी आपल्याला म्हटलं की ऑनलाईन जे मेकॅनिझम्स आपण तयार केले होते ते ऑनलाईन मेकॅनिझम्सचा बेनिफिट आपल्याला बऱ्यापैकी झाला. ई पासेससाठी, मुवमेंटसाठी, डिस्ट्रिक्ट कॉन्टॅक्ट सेंटर एक गोष्ट, 2-3 गोष्टी राहून गेल्या. त्यापैकी एक की खूप मोठ्या प्रमाणावर आपण एक कॉल सेंटर आपल्याकडे तयार केलेलं होतं. ते कॉल सेंटर जे आहे ते डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर सगळ्या प्रकारच्या क्वेरीज आन्सर करतं की अगदी क्वारंटाईन फॅसिलिटीज कुठे आहेत, कशा आहेत, काय असतील, कोणाला क्वारंटाईन करणार, पासेस कोणाला मिळतील, मेडिकल इमर्जन्सी कोणाला आहे त्याच्याबद्दल मग डील करण्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट कॉन्टॅक्ट सेंटर. जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली आपण एक टेलिमेडिसिन सुरू केलं. टेलिमेडिसिनसाठी आपण 3-4 नंबर्स डेझिग्नेट करून डॉक्टर्स फुल टाईम त्याच्यावरती लावलेले होते की आपल्याला जर मायनर काही एलिमेंट असेल, कारण खूप मोठ्या प्रमाणावर हेल्थ मेडिकल स्टाफ आपल्याला शिफ्ट करावा लागलेला होता, त्यामुळे बऱ्याच वेळा PHCsमध्ये स्टाफ कमी होता. मग नॉर्मल एलिमेंटसाठी लोकांना त्रास होऊ नये म्हणून मग आपण हा टेलिमेडिसिनचा जे कॉन्सेप्ट आहे तो डोडामध्ये सुरू केलेला होता, ज्यामध्ये व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवरती लोक करू शकतात आणि मग त्यांना जे पण इश्यूज आहेत त्यांचे व्हॉट एव्हर दे हॅव टू टेक सम गायडन्स फॉर सम नॉर्मल मेडिकल एलिमेंट्स दे कॅन टेक ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि मग काही तुम्हाला मेडिसिन्स, काही सेकंडरी टर्शरी मेडिसिन्स असतात जे मे बी लोकली अवेलेबल नसतात, ते सुद्धा आपण त्यामार्फत टेलिमेडिसिन मार्फत मागू शकतात. अशा प्रकारचे आपण इनिशिएटिव्ह जे आहेत ते प्रोएक्टिव्ह टूडामध्ये घेतलेले होते. एकंदरीतच ही पूर्ण प्रिपरेटरी फेज आता माझी होती. आपले काही प्रश्न माझ्याजवळ आलेले आहेत आपल्या ग्रुपमधून, ते काही 4-5 प्रश्न जे आहेत ते मी पुढच्या सेशनमध्ये आपल्याबद्दल, आपल्याबरोबर याच्याबद्दल बोलणार आहेत, या प्रश्नांबद्दल बोलणार आहेत. या आपल्या प्रश्नाच्या अनुषंगानं अजून जर काही एरियाजवरती जर काही फोकस टाकता आला तर आपण ते सुद्धा टाकणार आहोत. आत्ता सध्याची परिस्थिती, आज आपण 29 तारीख आहे, आज जे आपण बोलतो या 29 तारखेला
सध्या आपल्याकडे लॉकडाऊन ग्रीन झोन कंडोडा आहे, त्याच्यामुळे लॉकडाऊन जो आहे तो काही प्रमाणात शॉप्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लॉकडाऊन शिथिल झाले, लॉकडाऊन इज कंटिन्युईंग, पण काही शॉप्स ज्या आहेत त्या आपल्याकडे ॲडिशनली जे आहेत ते सुरू झालेले आहेत, ते आपण सुरू केलेले आहेत. थोडं थोडं जे आहे लिबर्टी लोकांना मिळत आहे, काम जे आहेत ते नरेगाचे आणि सगळे आपण पूर्ववत याला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. डिस्ट्रिक्ट बाउंड्री आपली सील्ड आहे, पण इंटरनली आपण जे आहे ते थोडंसं लिबरेट करायला सुरुवात केली आहेत. शेतीची कामं बऱ्यापैकी सुरू झाली आहेत, सीड सप्लाय जो आहे तो प्रत्येक शेतापर्यंत किंवा त्या स्टोअरपर्यंत आपण पोहोचलेले आहे, फर्टिलायझर्स पोहोचलेले आहेत. एकंदरीत रुरल इकॉनॉमीवरती आपल्याला पूर्ण जास्त फोकस करावा लागणार आहे. या पूर्ण वर्षामध्ये आपल्याला रुरल इकॉनॉमी जी आहे ती आपली आपल्याला तारेल असं एकंदरीत चित्र आपल्यासमोर आहे, त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागावरती खूप जास्त फोकस दिवसामध्ये या येणाऱ्या दिवसामध्ये करावं लागणार आहे, असं एकंदरीतच अंडरस्टँडिंग सर्वांचं जे आहे ना आपल्यासुद्धा आहे ते आपण करतोय. त्यामुळेच सोईंग सीझन जो आहे तो आपण ग्रॅप केलेला आहे. नरेगाचे कामं जे आहेत ते ग्राउंडवरती सुरू करण्याचे आदेश तसे आलेले सुद्धा आहेत आणि आपण ते सुरू केलेले आहेत. एकंदरीतच पूर्वरत आपल्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज कशा करता येतील विद इन द डिस्ट्रिक्ट याच्यावरती आपण सध्या फोकस करत आहोत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की आपल्याला बऱ्यापैकी या दिवसामध्ये बेनिफिट मिळेल. लास्ट आपण आपल्या प्रश्न उत्तरांना थोडंसं डील करूयात. आय एम हॅपी टू हॅव सम ऑफ युअर क्वेश्चन्स. आय थिंक देर आर 5, 6, 7 क्वेश्चन्स दॅट हॅव गॉट. आय एम थँकफुल टू दी कोऑर्डिनेटर अस्मिता टू सेंड दीज क्वेश्चन्स टू मी. मी एक एक प्रश्न वाचेल आणि मग प्रयत्न करेल या प्रश्नांच्या अनुषंगाने आणि मग कवरिंग एरियाज पण आपण बोलायचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, हाऊ कॅन वी कॉन्ट्रीब्यूट टू दी सोसायटी ड्युरिंग डिझास्टर टाइम, वॉट टाईप ऑफ एन जी ओज ऑर सोशल ऑर्गनायझेशन वी कॅन जॉईन. मानव मोरे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, सोसायटी आपण कसं कॉन्ट्रीब्यूट करणार डिझास्टर टाईममध्ये डिपेंड्स ऑन व्हॉट वेअर आर यू, व्हॉट आर यू डुईंग ॲक्च्युली एक्झॅक्टली. तुम्ही जर ब्युरोक्रॅट असाल तर ऑब्विसली जे तुम्ही चांगलं काम करणार आहात, जेवढं प्रॉडक्टिव्हली करणार आहात, दॅट इज अ कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी. बट इफ यू आर अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, हा त्या अनुषंगाचा प्रश्न मला वाटतोय. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल जर आपण आहे तर पहिलं काम आपलं आहे की आपण गव्हर्नमेंटच्या डिरेक्शन ज्या आहेत त्या फॉलो कराव्यात, गव्हर्नमेंटच्या एफर्ट्सला फॅसिलिटेट करावं. एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते करावं, लोकांना सांगावं, लोकांना समजवावं. जेवढा जास्त लोकांना आपण सांगू शकू इम्युनिटी कशी वाढवायची, बेसिक हेल्थ अँड हायजीन कसं फॉलो करायचं, मग ते आपण जिथं आपल्याला ॲक्सेस आहे, स्कूल्समध्ये असेल, आपल्याकडं काही जे आहे लो इन्कम सेटलमेंट्स आहेत तिथं आपण जाऊन लोकांना सांगू शकतो, त्यांना बऱ्याच वेळा त्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असतं. जर आपल्याला इकॉनॉमिकली काही हेल्प असेल तर त्या लोकांपर्यंत आपण सॅनिटेशन इक्विपमेंट्स असेल, बऱ्याच वेळा मी बघतो आता पुण्यामध्ये खूप सारे एन जी ओज आहेत ते राशन वगैरे लोकांना डिस्ट्रीब्युटला डिस्ट्रीब्युट करण्याचं काम करतात, डिवाईन ऍक्टिव्हिटी हे सुद्धा आपण करतोय. पण एकंदरीतच त्याच अनुषंगाने असं पण असतं की खूप जास्त एन जी ओज आणि या सगळ्यांची गर्दी करून आपण गव्हर्नमेंटच्या एफर्ट्सला हरतल फासता कामा नये, त्याची पण खबरदारी आपण घेतली पाहिजे. पण एक रिस्पॉन्सिबल एन जी ओ मला असं वाटतं की रॅदर दॅन मटेरियल डिस्ट्रीब्युशनच्या पेक्षा पण जास्त सेकंडरी टर्शरी लेवल हेल्प, हेल्थ, जर डॉक्टर असाल तुम्ही, प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असाल तर गव्हर्नमेंटच्या एफर्ट्सला फॅसिलिटेट आपण करू शकतात. काही सिम्प्टोमॅटिक पेशंट्स असतील, असिम्प्टोमॅटिक पेशंट्स असतील त्यांना आपण कसं पुश करतो. इंजिनियर आपण असाल, खूप सारे इंजिनियर्सनी ॲप्स डेव्हलप केलेले आहेत खूप चांगले. मला सांगायला आवडेल की यू पी एस सी करणाराच आपला एक विद्यार्थी प्रवीण कोकणे आहे, त्यांनी डोडासाठी एक ॲप डेव्हलप केलं. त्या डोडाच्या ॲपवरती आता डोडामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये किती पेशंट्सला आपण टेस्ट केलेलं आहे, ते हाय रिस्क पेशंट आहेत, लो रिस्क पेशंट आहेत, याच्याबद्दल त्यांनी एक आपल्याला जे आहे ते ॲज अ कॉन्ट्रीब्युशन ॲप तयार करून दिलं. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये हा विद्यार्थी आहे आणि आपल्याला बरेच सारे एन जी ओज आहेत पुण्यामध्ये सुद्धा, त्यांनी सुद्धा आपल्याला हेल्प ऑफर केली डोळामध्ये की ऑनलाईन मेकॅनिझम आपण काही डेव्हलप करून देऊ. काही एन जी ओज जे आहेत ते पीपीई किट्स देण्यासाठी, टेस्टिंग किट देण्यासाठी पुढे येतात. तर डिपेंड्स ऑन आपण कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्या प्रकारचं काम ती ऑर्गनायझेशन करते, याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने आपलं ब्रेन जो आहे, आपलं प्लॅनिंग जे आहे, ते आपले रिसोर्सेस, तन मन धन ज्याला आपण म्हणतो की तन म्हणजे ब्रेन असेल, मन म्हणजे आपली काम करण्याची तलब आणि आपले मोटिवेशन, आणि मधन ऑब्व्हियसली जे आपल्याकडे मटेरियल रिसोर्सेस उपलब्ध आहेत ते आपण यासाठी देणं, कुठलीही गोष्ट आपण देऊ शकता. आता या प्रेझेंट मला वाटतं की यू पी एस सी आपण सर्व करत आहात,
तर जिथं जिथं आपल्याला जाता येईल आणि जिथं जिथं ज्या ज्या एरियाज मध्ये कुठल्या ऑर्गनायझेशन जर अगदी आपल्या फील्ड स्पेसिफिक काम जर करत असतील तर त्याच्यामध्ये आपण त्यांचे एफर्ट्स फॅसिलिटेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि अगदीच काही नाही तर सामान्य माणसानं आपल्या आजूबाजूच्या लोकांना कसं चार लोकांना आपल्याला बेनिफिट देता येईल म्हणजे खूप लहानसान गोष्ट असू शकते. माझे परवा माझ्या आईची खूप जास्त इच्छा होती की मी काहीतरी डिस्ट्रीब्युट करावं आजूबाजूला पुण्यामध्ये, तर बाहेर त्यांनी काउंटर लावलं आणि धान्य आणि याचे पॅक्स वगैरे ठेवून दिले. ज्याला वाटेल त्यांनी ते पॅक्स लोक उचलून घेऊन जात होते आणि त्यावेळेस तुला जाणवलं की ज्याला गरज होती तो एक पॅक उचलून घेऊन जात होता, कोणीच वाटायला थांबलेलं नव्हतं. ज्याला वाटत होतं वाटत होतं पॅक्स उचलून घेऊन जात होते. अशा प्रकारचे कुठलेही काम जे आपल्याला आवडतंय ते आपण डिझास्टरमध्ये करू शकतो. इमोशनल सपोर्ट खूप साऱ्या लोकांना देऊ शकतो आपण. खरं सांगायचं तर हे खूप मोठा फॅक्टर आहे, आपण त्याबद्दल बोलत नाही आहे. पण काउन्सिलिंग, अगदीच एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आहे ती कोविड पॉझिटिव्ह आहे, अर्थातच काउन्सिलिंग खूप जास्त गरजेचं आहे. लोकांना भीती वाटू शकते अशा काळामध्ये, लोकांची मुवमेंट खूप जास्त कमी होते आहे. तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग देऊ शकता, त्या लोकांना फोन करून काउन्सिलिंग देऊ शकता. खूप छोटी गोष्ट आहे खरं मी सांगतोय, पण सर्वात मोठी गोष्ट या सणीला करत. या सणीला सगळे राशन डिस्ट्रीब्यूट करतायत, मेडिकल फॅसिलिटी सगळ्यांकडे आहेत, पण जे पेशंट्स आहेत ज्यांची फॅमिली आहेत त्यांना काउन्सिलिंग कोणी करतंय का, त्यांना एक्झॅक्टली कोणी सांगतंय का, इमोशनल त्यांचा बिल्टअप कोणी ठेवतंय का की बाबा एक्झॅक्टली कोविड कसा प्रोग्रेशन आहे, रिकव्हरी रेट खूप मोठ्या प्रमाणावर होते, डेथ रेट खूप कमी आहे, या लहान लहान गोष्टी सांगणं त्या लोकांना आणि त्यांना धीर देणं गरजेचं आहे. हा मला वाटतं की एक खूप मोठा फॅक्टर आहे जे आपण सर्व करू शकतात. आणि अर्थातच तुम्ही जर त्याच्याबद्दल विचार केला असेल तर नक्कीच आपल्याला त्यातून मार्ग मिळेल. तर तोच मी या प्रश्नासाठी एवढंच थांबतो. दुसरा प्रश्न चिन्मय धोत्रे यांच्याकडून आलेला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कशा प्रकारे परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यावर कशा प्रकारे परिस्थिती हाताळली जाईल. अर्थातच खूपच चॅलेंजिंग प्रश्न आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की लस बाजारात येणे आणि सर्वांना लस लागणे यासाठी कदाचित या इयरचा लेटर हाफ पूर्ण आपल्याला लागू शकतो. ऑक्टोबर नोव्हेंबर हा कालावधी आपल्याला उजाळत येऊ शकतो. त्या काळामध्ये आपल्या सर्वांना ऍज अ सोसायटी, ऍज अ समाज खूप जास्त लॉकडाऊन अस्तित्वात नसेल, कारण सरकारचे लिमिटेशन स्वतःचे असू शकतात किती लॉकडाऊन आपण जास्त ठेवू शकतो. पण आपली एक सामाजिक जबाबदारी ठेवून या पूर्ण कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की आता सोशल डिस्टन्सिंग इज दी ओनली इम्पॉर्टंट थिंग दॅट कॅन सेव्ह अस. त्यामुळे लस पूर्णपणे बाजारात न येणे येत नाही तोपर्यंत, मॅक्सिमम पॉप्युलेशन जे आहे ती इम्युनिटी याच्याबद्दल डेव्हलप करत नाही तोपर्यंत आपण कमीत कमी बाहेर पडावं, सोशल डिस्टन्सिंग आपण पाळावं. भलेही सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेलं असावं नाही केलेलं असावं तरी सुद्धा कुठंतरी ती चेन आपण ब्रेक करावी, जास्त गर्दीच्या ठिकाणी आपण जाऊ नये. आणि एकंदरीतच हे पूर्ण साधारणतः 6-7 महिन्यांचा कालावधी जो आपला पुढचा आहे त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करावा की आपण निदान सोशल डिस्टन्सिंगचे पॅरामीटर्स जे आपण ते आहेत ते फॉलो करतोय याच्याबद्दल आपण खरा विचार करायला हवा. परिस्थिती आणि त्या कशाप्रमाणे परिस्थिती हाताळली जाईल हा प्रश्न विचारला जातोय. मला वाटतं परिस्थिती हाताळणं हे सरकारच्या अनुषंगाने त्यांनी विचारलं असावं चिन्मयने. पण त्याचा अर्थ असा आहे की सरकारचा पण मला वाटतं की एम हाच असेल. ऍज अ ब्युरोक्रॅट जर मी विचार करतोय, अनऑफिशियली सुद्धा सांगायचं झालं तर मला असं वाटतं की साधारणतः ह्याच फॅक्टरवरती आपण जनजागृती जास्तीत जास्त करावी येणाऱ्या दिवसांमध्ये. आपण ऑलरेडी एक प्लॅटू लेवल आणायचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे, खूप प्रमाणावर भारतामध्ये आपण या सगळ्या गोष्टी रिस्ट्रिक्ट केलेल्या आहेत. आणि नेक्स्ट स्टेप हीच आहे की आपण हा टेम्पो जो आहे तो अगदी जाहीर जरी नसलो लॉकडाऊन तरी सुद्धा लॉकडाऊन टाईप आपण कसं पाळावं याच्याबद्दल मला वाटतं विचार झाला पाहिजे. तिसरा प्रश्न जो आहे तो सिद्धी भोर यांनी विचारलेला आहे. सर, हाऊ डिड यू मॅनेज दी प्रोडक्शन ऑफ मास्क अँड पीपी किट्स इन डोडा, वेर ॲज वी केम अक्रॉस न्यूज लाईक शॉर्टेज ऑफ दिस इक्विपमेंट्स इन अर्बन डेव्हलपमेंट सिटीज. सिद्धी, आय होप यू आर डुईंग वेल. तुमचा अभ्यास चांगला सुरू आहे. प्रश्न तुम्ही विचारला आहे की मॅनेज तुम्ही प्रोडक्शन मास्क कसं केलेलं होतं. जसं मी सांगितलं की लोकलच आपण प्रयत्न केला. आपल्या बोलण्यामध्ये कदाचित तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, बट ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन आपण लोकल मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्याचं केलेलं होतं. 2 लाख मास्क आपण ऑलरेडी लोकल मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे. कपडा आपण जो आहे जेवढा पण उपलब्ध होता तो मागवला. 3 लेअर्सचे मास्क आपण म्हणाला इथे सुरुवात केली आपल्या टेलर्सला, त्याच्यामुळे आपण एक ॲडिशनल सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट पण दिली आणि 2 लाख मास्क आपण लोकलीच बनवले. पीपीई किट सुद्धा आपण जे स्टँडर्ड ऑलरेडी उपलब्ध होते ते सर्टिफिकेशन आपण
करून घेतलं लोकल हेल्थ अथॉरिटीज कडनं आणि पीपी किट जे आहेत ते आपण लोकली डेव्हलप करायला सुरुवात केली. त्यामुळे आपण बाहेर कुठं तरी कोणाचा अवलंबून बसलो नाही की कोणीतरी आपल्याला येऊन सप्लाय करेल किंवा मार्केटमध्ये उपलब्ध होतील. आपण स्वतः प्रोडक्शन केलं आणि सगळ्या लोकांना आपण एका प्लॅटफॉर्ममध्ये त्यासाठी आणलं. आय होप सिद्धी यू हॅव गॉट युअर आन्सर. नेक्स्ट प्रश्न पूनम दळवी यांनी विचारलेला आहे. ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर इफ यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर रेस्क्यू मिशन हाऊ टू मेक अन इफेक्टिव्ह प्लॅन फॉर मिनिमायझिंग द इफेक्ट्स ऑफ डिझास्टर अँड फर्दर फॉर इट्स प्रिपेअरनेस अँड एक्झिक्युशन. मला वाटतं की आपल्या पूर्ण बोलण्यामध्ये या प्रश्नाचा खरा गाभा आला की ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर आपल्याला पॉलिसी खरं जिल्हा लेवलला बनवावी पण थोडीशी लागते, कारण आपल्याला इन्स्टिट्यूशन बनवावं लागते एखादं. त्यामुळे त्याची पॉलिसी इम्प्लिमेंटेशनची कसा असावी, आपण किती स्ट्रिक्ट असावं, किती आपण जे आहेत ते फ्रीडम्स दिले पाहिजे, काय काय गोष्टी प्रायोरिटीज आहेत, काय काय गोष्टी केल्या पाहिजे, या सगळ्या मला वाटतं एक पर्स्पेक्टिव्ह आपल्याला असणं गरजेचं असतं प्लॅनिंग करताना. त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललोच, पण एकंदरीतच मी सेंट्रल थीम या सगळ्या गोष्टींची आहे की माझा लर्निंग एक्सपिरियन्स आहे की यू हॅव टू बी अ इफेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन बिल्डर. इफ यू आर अ इफेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन बिल्डर ऑल थिंग्स विल कम अँड यू हॅव टू रन अहेड ऑफ टाईम. हा सेकंड फॅक्टर आहे. मला अजून असं आठवतं की सुरुवात झालेली असताना मार्च फर्स्ट वीकमध्ये मी सगळ्यांची ज्यावेळेस कॉमन मिटिंग घेतलेली होती त्यावेळेस मला त्यांना एक गोष्ट सांगितली आवर्जून की कोविडला जे आज अपेक्षित आहे आपण करणं गरजेचं, 15 दिवसानंतर जे करणं गरजेचं अपेक्षित आहे ते आज करा, कारण रिस्पॉन्स टाईम खूप कमी येणार आहे. 15 दिवसानंतर जर 2000 लोक येणार असतील आज तयारी सुरू करा. 15 दिवसानंतर जर पेशंट मिळणार असेल टेस्टिंग पॉझिटिव्ह टेस्टिंग फॅसिलिटीज आज तयार करायला सुरुवात करा. 15 दिवसानंतर एवढा जर स्प्रेड होणार असेल त्यासाठी काय काय इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, हॉस्पिटल्स लागतील, व्हेंटिलेटर लागतील, त्याची तयारी आज सुरू करा. सो वी हॅव ट्राईड आर लेवल बेस्ट, वी हॅव ट्राईड आर लेवल ऑनेस्टली, वी आर नॉट डुईंग एनिथिंग न्यू इन द डिस्ट्रिक्ट, वी आर जस्ट डुईंग वॉट इज ऑनेस्टली एक्सपेक्टेड फ्रॉम अस. सरकारचे डिरेक्शन काय आहेत, गव्हर्नमेंटकडून काय अपेक्षित आहे आणि या गोष्टीला डील करण्यासाठी आमच्या सतत दुहेबुद्धीला जे पडतंय ते आपण ऑनेस्टली करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि वी आर जस्ट रनिंग अहेड ऑफ द टाइम सो दॅट वेळ आल्यानंतर आपल्याला मागे पडता कामा नाही म्हणून आपण जस्ट पुढे पडतोय. हा एकंदरीतच या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा गाभा आहे की वी आर जस्ट ट्राईंग टू बी अहेड ऑफ द टाइम दॅट इज गोइंग टू बी फेस्ड बाय ऑल ऑफ अस. आय होप दॅट पूनम यू गॉट युअर आन्सर. देर इज वन मोर क्वेश्चन फ्रॉम पूनम. लिस्ट सम बेसिक बट इफेक्टिव्ह थिंग्स टू बी केप्ट इन माइंड वाईल वर्किंग फॉर एनी प्लॅनिंग बी डिझास्टर मॅनेजमेंट ऑर रेस्ट अदर्स. खूपच मोठा प्रश्न आहे खरं, मला पण विचारायला फोर्स करतोय की आय हॅव टू थिंक ऑफ दिस. बट कुठलीही गोष्ट प्लॅनिंग करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. साधारणतः एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करताना पहिली गोष्ट अशी आहे की आपलं जसं मी म्हटलं की स्वॉट अनालिसिस पाहिजे. व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, व्हॉट इज युअर वीकनेस, व्हॉट आर युअर ऑपॉर्च्युनिटीज, व्हॉट इज युअर थ्रेट. ओके, दिस इज इंट्रोस्पेक्टिव्ह प्लॅनिंग की आतमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे. त्याचबरोबर डिमांड्स ऑफ द सिच्युएशन अनालिसिस, डिमांड अनालिसिस जेव्हा आपण म्हणतो की नक्कीच व्हॉट इज द सिच्युएशन डिमांडिंग. सिच्युएशन इज इट डिमांडिंग दॅट यू जस्ट रिमेन काम, इज इट डिमांडिंग स्ट्रेंथ अँड स्ट्रिक्टनेस. जसं कोविडबाबत असं झालं की स्ट्रेंथ आणि स्ट्रिक्टनेस खूप जास्त डिमांडिंग होतं की लोकांची ज्यावेळेस आपण लिबर्टीज रिस्ट्रिक्ट करतो त्यावेळेस स्ट्रिक्टनेस असला पाहिजे, त्या प्रकारचे मेसेज देणं खूप गरजेचं आहे. इज इट डिमांडिंग अ लेवल ऑफ प्रिपेअरनेस, वेअर आर वी, इफ इट हॅज टू बी डन इट हॅज टू बी डन. आता जर प्रिपेअरनेस आहे की बाबा जिल्ह्याची पॉप्युलेशन 5 लाख आहे आणि आपल्याला 50 व्हेंटिलेटर लागणार आहेत, गो फॉर इट, क्रिएट द ॲडिशनल फॅसिलिटी, डोंट वेट. रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत आणि मग ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण मग प्रयत्न करू, इट विल बी लेट, त्यावेळेस नथिंग इज वेस्ट. आम्ही असा प्रयत्न केला होता की आम्ही अशा गोष्टी सगळ्या घेतलेल्या होत्या की जरी कोविडला आता कामाला त्या नाही आल्या, व्हेंटिलेटर्स फॉर एक्झाम्पल ऑक्सिलेटर्स आम्ही घेतले 50 एकदमच, सॉरी कॉन्सन्ट्रेटर्स, सो ते कॉन्सन्ट्रेटर्स नंतर वापरता येतील का, हो प्रत्येक पीएचसी आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटर्स जर आपण दिले इट इज नॉट गोइंग टू बी वेस्ट, दॅट रिसोर्स दॅट इन्स्टिट्यूशन दॅट यू आर बिल्डिंग इट इज नॉट गोइंग टू बी वेस्ट. सो ट्राय टू रन अहेड ऑफ टाइम. सो प्लॅनिंग करताना डिमांड अनालिसिस तुमची काय काय गरज आहे, सिच्युएशन काय डिमांड करते आता, हा फॅक्टर 1 2 3 4 सोपं आहे अगदीच, याला खूप डिसिजन मेकिंग स्किल असण्याची गरज नाही आहे. कुठलंही डिसिजन तुम्हाला सिच्युएशन एखादी दिली आहे त्या सिच्युएशनला डील करताना जस्ट टेक अ पेपर अँड पेन इट डाऊन व्हॉट इट रिक्वायर्स. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल अगदी लहान गोष्ट आहे, मी म्हणेल की तुम्हाला ए जागेवरून बी जागेवर पर्यंत जायचं आहे, सिम्पल गोष्ट आहे, म्हणजे त्याला काही डिझास्टर मॅनेजमेंट किंवा पॉलिसीबद्दल मी बोलत नाही.
यू हैव टू ट्रैव्हल फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी. प्लेस ए वरून प्लेस बी वरती जाण्यासाठी काय काय करायला लागणार आहे, हे डिमांड अनालिसिस. दॅट इज द डिमांड की भाई आय हॅव टू गो फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी अँड दॅट इज 300 किलोमीटर्स. मग आता यू हॅव टू अनालाइज युअर स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटीज अँड स्ट्रेंथ. स्ट्रेंथ इज की बाबा चला टेम्परेचर चांगलं आहे, थंडी आहे, काही अडचण नाही आहे, त्यामुळे गाडी नॉर्मल असली तरी चालेल. गर्मी आहे खूप जास्त, मग आपल्याला एसी गाडी लागेल. मी अगदी लहान खूप बेसिक लेवलला जाऊन तुम्हाला शिकू सांगतोय, सांगायचा प्रयत्न करतोय की असं. मग फोर व्हीलर लागणार आहे, दोन लोक आहेत आपल्याजवळ, टू व्हीलर लागणार आहे. या सगळ्याचं लहान लहान गोष्टी आपण डे टू डे आपण ज्यावेळेस आपल्या गोष्टींना सामोरे जात असतो आपण या सगळ्या गोष्टीचं सबकॉन्शियसली प्लॅनिंग करत असतो. डिझास्टर मॅनेजमेंटला सुद्धा काही वेगळं काही लागत नाही. याच प्रकारचं एक मॅक्रोस्कोपिक एक काय मी म्हणेल की मल्टिप्लाइड व्हर्जन ते असतं. इंट्रोस्पेक्ट खूप जास्त करावं लागतं. डेली यू हॅव टू बी इन दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि कुठेही लिथार्जीला वाव नसतो की आपण करूया कोणीतरी दुसरं करेल. हा एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. मी सगळ्या ऑफिसर्सला आमच्या जनरली आम्ही हे डिस्कस करतो की गो बियॉन्ड युअर मॅन्डेट डिझास्टर्समध्ये. कारण हा प्रश्न पहिल्यांदा पण कोणीतरी विचारलेला आहे की नक्की काय करायचं असतं. हाऊ डू यू कॉन्ट्रीब्यूट टू अर सोसायटी. डोंट डू वॉट इज ओनली मॅन्डेटेड टू यू. ट्राय टू एक्सीड युअर मॅन्डेट इन अ पॉझिटिव्ह सेन्स. मला फक्त अपेक्षित आहे मी एवढंच करणं म्हणून मी एवढंच करेल खुदत घालेल लोकांची, नाही. एक्झिट युअर मॅन्डेट. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करा. ऑफिसर असताना सुद्धा आम्ही त्यांना म्हणतो की तुमचा ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे तेवढंच करू नका. वी आर नॉट वर्किंग इन अ सायलो. इट इज अ इन्स्टिट्यूशन. इट्स अ सिंगल. एक जसं कन्व्हेअर बेल्टवरती असतं तसं काही लोक काम करत असतात. एक व्यक्ती दुसऱ्याशी लिंक्ड आहे. त्यामुळे बाजूचा काय करतोय, समोरचा काय करतोय, या साईडचा काय करतोय, मागचा काय करतोय, या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतं. डोंट ट्राय टू वर्क इन अ सायलो. कोऑर्डिनेशन खूप चांगलं लागतं. मी आता एक अजून कारण ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल कुठेतरी आला. यू हॅव टू हॅव अ व्हेरी गुड कोऑर्डिनेशन. पोलीस बरोबर खूप चांगलं कोऑर्डिनेशन लागतं. कारण दे आर युअर आर्म्स. दे आर हाऊ वी आर गोइंग टू फंक्शन. वी आर वर्किंग टुगेदर. दोन चाक, एक चाक लहान एक चाक मोठा असेल गाडी नीट चालणार नाही आहे. हॉस्पिटल ते तिसरं चाक आहे. हेल्थ डिपार्टमेंट ते तिसरं चाक आहे. तुमचे सॅनिटेशन वर्कर्स, पॉलिटिकल एंटरप्राईज ते चौथं चाक आहे. असे खूप सारे मेकॅनिझम्स असतात. यू हॅव टू टेक एव्हरीबडी टुगेदर. त्यामुळे एक ॲटिट्यूडनल पार्ट पण त्याच्यामध्ये असतो की मी म्हणेल तेच खरं आहे का. हाऊ कॅन वी ब्रिंग एव्हरीबडी ऑन प्लॅटफॉर्म. हाऊ कॅन वी गेट पीपल टू वर्क. हाऊ कॅन वी ॲक्ट स्ट्रिक्ट बट स्टील वी कन्सिडरेट. की लोक जे सांगतात ते आपल्याला समजतं का. तर हे सगळे मला वाटतं की एक स्वची ओळख जे सर सांगतात आणि मग जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इक्विपमेंट या सगळ्या गोष्टींबद्दल असतो त्याचा तो पार्ट आहे. पण तात्पर्य हेच आहे की त्याच्यामध्ये खूप सारे तुमचे सॉफ्ट स्किल्स, कोऑर्डिनेशन स्किल्स, तुमची पर्सनॅलिटी, तुमची लिडरशिप स्किल्स या सगळ्या तुमच्या कामाला लागतात, म्हणायला लागतात. म्हणून एकंदरीतच मी अजून तुम्हाला हे सांगेल, हा या आजच्या विषयाशी आपल्या लिंक नाही आहे, पण UPSCची तयारी करताना जे साधारणतः आपलं जे स्ट्रक्चर आहे जे चाणक्यमध्ये सांगितलं जातं की इट इज नॉट ओनली अबाउट क्रॅकिंग अ एक्झामिनेशन. फक्त कुठेतरी कोचिंग घेतलं आणि कुठेतरी क्लास केला आणि म्हणून आपण सिलेक्ट झालो. सिलेक्ट होजाल सुद्धा बरेच लोक सिलेक्ट होतील, पण कदाचित मग ग्राउंडवरती तुम्ही तेवढं जस्टिस देऊ शकणार नाही. डाऊट आहे मला. त्यामुळं स्वतःच्या आपल्या एकंदरीतच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इक्विपमेंट डेव्हलप करण्यावरती फोकस करा. ती ऑनगोईंग प्रोसेस असते. तुम्ही आज करताय, उद्या करताय, कदाचित मग तुम्ही जसं आता मी चेअरवरती बसलो, बट स्टील आय एम लर्निंग. यू हॅव टू लर्न. एव्हरी डे इज लर्निंग एक्सपिरियन्स. लाईफ लॉंग यू हॅव टू कीप ऑन लर्निंग. बट दॅट द फाउंडेशन हॅज टू बी लेड ड्युरिंग दिस टाईम. प्लीज ले अ गुड फाउंडेशन. थँक्यू. एक अजून प्रश्न आलेला आहे. मी दोन प्रश्न आहेत, सॉरी. वेदांत येते आपल्याला प्रश्न विचारतायत. वी आर व्हेरी ग्लॅड दॅट यू taken such great quick decisions and the way that you are managing things in such challenging area. My question is, as a district collector, what traits you have considered while taking decision in such a critical pandemic situation? In such situation, what should be our approach as a bureaucrat? I think I have answered most part of your question, Vedant, but thank you for the kind words that you have said. ट्रेड्स जर म्हणताल की जिल्हाधिकाऱ्यांचे ट्रेड्स जर सांगायचं अगदी झालंच, OLQs ज्याला आपण म्हणतो, ऑफिसर लाईक क्वालिटीज, असे बरेच देर इज अ प्लेथोर ऑफ ट्रेड्स विच पीपल डिस्क्राईब. पण मला वाटतं तेच असतात. एक साधारणतः इनर सेल्फवरती इंट्रोस्पेक्शन असावं, माहिती असावं की आपले स्ट्रेंथ विकनेस काय आहेत, ते डेव्हलप करावेत. मी सगळ्याच गोष्टींबद्दल बोललो खरं त्या गोष्टींबद्दल की कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहिजे. तुमचा PR जो आहे तो तुमच्या लाईन डिपार्टमेंटबद्दल, तुमच्या एजन्सीजबद्दल खूप चांगला पाहिजे. लोकांबरोबर तुमचा कनेक्ट खूप चांगला पाहिजे. व्हेरी गुड.
because you are not working in a silo. You are working for the people, and every day what you are doing is concerned with the people. If people are not with you, you are doing nothing. If people don't like what you are doing, then you are nothing. That is why लोकां बरोबरचा तुमचा ताळमेळ हा असला पाहिजे, पर्सनल पण असला पाहिजे. डोडामध्ये या गोष्टी करण्यासाठी खूप जास्त स्कोप आहे, कारण खूपच इंटिरियर असं लोकेशन आहे, खूपच काय म्हणतात त्याला असं सेक्लुडेड असा पार्ट आहे, त्यामुळे लोकांचा कनेक्ट जो आहे तो मागच्या 1.5 वर्षापासून माझा मला इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप मदत झाली. आणि त्याच्या त्यावेळेस मग आपण लोकांकडून पण अपेक्षित करतो की लोकांकडून सपोर्ट आणि या सगळ्या गोष्टींचा या गोष्टींसाठी मिळत जातो. त्यामुळे हे काही ट्रेड्स आहेत, म्हणजे आय हॅव ऑलरेडी डिस्क्राइब दोज ट्रेड्स. आय एम व्हेरी होपफुल जर तुम्ही पूर्ण मागचं जे आपलं आता 1.5 ते 2 तासाचं जर संभाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला या गोष्टींचे उत्तरं मिळतील. बट अ गुड कोऑर्डिनेशन, ऑनेस्ट अप्रोच, लीडरशिप क्वालिटी, मोटिवेटिंग पीपल, डू आय मीन मास्क, 200,000 मास्क बनवणं कुठल्या तरी जिल्ह्यावरती लोकांनी म्हणजे एक दुसऱ्याला वेळात काढलं असेल कसं शक्य आहे? प्रोक्युअर करा, विका, डिरेक्टली विकत घ्या आणि विका, पण बनवा. यू आर सपोज टू कन्वर्ट पर्सन हु इज ऍडमिनिस्ट्रेटिंग ऍडमिनिस्ट्रेशन करतोय एखादा काहीतरी दुसऱ्याच्या, त्याला मग तुम्ही उद्या सांगता की मला 50,000 मास्क आणून दे. ही हॅज टू बी मोटिवेटेड, ही हॅज टू बी टोल्ड दॅट इट इज पॉसिबल, अँड वी मेड दॅम फील दॅट इट इज पॉसिबल. आम्ही 2 दिवस त्यांना R&D साठी दिले, म्हणलं रिसर्च करा, बघा किती वेळ लागतो एक मास्क बनवण्यासाठी. ते टूक वॉट 4 to 5 मिनिट्स. म्हणलं मोटिवेट देम, इन्सेंटिवाइज देम, बघा एका दिवसात किती बनवतोय. वन टेलर इन वन डे स्टार्टेड प्रोड्युसिंग 100 मास्क बाय यु नो स्लोली. सो यु नो यू हॅव टू प्रोड्यूस लीडरशिप, यू हॅव टू शो पीपल दॅट इट इज पॉसिबल. मी काहीतरी म्हणजे खूप जास्त आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू व्हेरी ग्लॅमरस ऑर असा काहीतरी फंडा तुम्हाला द्यायचा नाही आहे, बट दीज दीज थिंग्स आर पॉसिबल, दी ॲक्च्युली वर्क ऑन ग्राउंड, पीपल हॅव टू बी टोल्ड. आणि आपले आपलेच कलीग असतात, आपण स्वतःच्या कॅपॅसिटीज आपण टेस्ट करत असतो. सो यू हॅव टू बी व्हेरी मोटिवेटेड, यू हॅव टू बी इन द फ्रंट लाईन, यू हॅव टू लीड फ्रॉम द फ्रंट. दॅट इज ऑल आय वुड लाईक टू आन्सर अबाउट युअर क्वेश्चन. द लास्ट क्वेश्चन इज कमिंग फ्रॉम समवन, आय एम सॉरी द नेम इज नॉट रिटन, बट आय प्रिझ्युम दॅट इट इज फ्रॉम आय डोंट नो हुम, बट हुएव्हर. नमस्ते सर, व्हॉट मेजर्स डिड यू टेक टू प्रिव्हेंट the spread of coronavirus in Doda? Did you do rapid testing? No, we did not do any rapid testing, and because you know that there are some serious concerns, the government has directed not to proceed with that. So let's see what we'll do. Prevention kasa kela tyabaddal mi already bolelo ahe. If yes, then how much useful it is? I've already answered the question that we have not done it. The question next is, why the Indian government not performing rapid testing all over the country? Because the non-symptomatic cases, and also there are equally dangerous as the सिम्प्टोमॅटिक केसेस. आय थिंक इट्स अ टेक्निकल क्वेश्चन. टेक्निकल असण्यासाठी म्हणेल की रॅपिड टेस्टिंगबद्दल आपल्याकडे अजून क्लॅरिफिकेशन आलेलं नाही आहे, पण गव्हर्नमेंटचे टेस्टिंग खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आय थिंक लोडवरती अवलंबून आहे, काही एरियाजवरती खूप जास्त लोड आहे. जसं मी म्हटलं की आपल्या मी डोडापुरतं मर्यादित बोलेल, आपण ऑलरेडी जसं मी म्हटलं की 700 पर्यंत टेस्ट आपण घेतलेल्या आहेत, नोबडी इज पॉझिटिव्ह, अँड वी आर टेकिंग रँडम. रोज आम्ही जवळपास आता 100-100 टेस्ट घेतोय, टार्गेट ग्रुपचे घेतोय. असिम्प्टोमॅटिक असेल पण टार्गेट आहे, इट्स अ ट्रक ड्रायव्हर इज अ टार्गेट फॉर एक्झाम्पल, क्लिनर मे बी अ टार्गेट, पीपल हू आर रनिंग ढाबा इज अ टार्गेट. आता ढाबा तर बंद आहे सध्या, बट या टार्गेट ग्रुपचं टेस्टिंग केलं खूप गरजेचं आहे. वी आर ऑलरेडी डुईंग इट, अँड आय एम शुअर दॅट दी यु नो इट इज दी SOP ऑल्सो, इट हॅज टू बी टेकन. सो आय थिंक आय हॅव ट्राईड टू आन्सर मोस्ट ऑफ युअर क्वेश्चन्स. मागचे 1.5 तास मी आपल्या सर्वांशी बोलतोय. आय would like to extend my apologies to all of you that you could not hear me in person because there were connectivity issues. Maji khub ichha hoti ki aplya sarvanshi mi online bulavo ani jyavas apan real time te aikat asal tyavas bulavo, pan connectivity issues mule streaming madhe thoda sa problem asliamule te bolu shaklo nahi. So I'm ultimately recording the lecture and sending it to you. I'm also my apologies to you if the recording is not so natural, कारण मी पहिल्यांदाच काहीतरी असं रेकॉर्डिंग करतोय. फेसबुक लाईव्ह वगैरे मी नाही करू शकलेलो, पहिल्यांदाच मी रेकॉर्डिंग करतोय आणि आपल्या सर्वांशी बोलतोय. बट आय होप आय हॅव ट्राईड टू रिमेन, आय हॅव ट्राईड टू डू जस्टिस टू दी रेकॉर्डिंग. आय वुड लाईक टू थँक दी टीम हू हॅज यु नो कोऑर्डिनेटेड विथ माय NIC टीम हियर, अँड रेणुताई आणि मला वाटतं की अस्मिता अँड ऑल दीज थिंग्स. मी सरांना आणि ताईंना सुद्धा खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याची. आणि आपले जर काही अजून वेगळे काही प्रश्न असतील तर आपण प्लीज मला डू सेंड मी द क्वेश्चन, आय विल ट्राय माय बेस्ट टू यु नो
talk to you, or Anshul, you can give me a call also. And let us hope, let us all pray for mankind, for humanity, ki aplyala लवकरात लवकर, आय एम शुअर, आय एम व्हेरी होपफुल, आय एम व्हेरी शुअर दॅट वी हॅव ऑल फॉट. याच्यापेक्षा खूप मोठे मोठे इन्स्टन्सेस इन्सिडेन्सेस ह्युमन सिव्हिलायझेशनने फेस केलेलं आहे, यु नो, स्मॉल पॉक्स, प्लेग, इन्फ्लुएन्झा, मॅनमेड डिझास्टर लाईक वॉर्स, अशा खूप गोष्टी आल्या गेल्या. मॅनकाइंड हॅज सर्व्हाइव्ड ऑल ऑफ दीज थिंग्स, अँड आय एम व्हेरी शुअर, आय एम शुअर, 100% शुअर दॅट वी आर गोइंग टू कम आउट ऑफ इट. फक्त गरज आहे ती सामाजिकता जपण्याची, आपल्या जबाबदाऱ्या जपण्याची, जे आपल्याला काम करणं अपेक्षित आहे करण्याची. कुठंही आपल्याला या गोष्टीला लाईटली घेऊन चालणार नाही जोपर्यंत आपल्याकडे पुष्टी होत नाही की आपल्याकडे वॅक्सिनेशन या सगळ्या उपलब्ध आहेत, आणि आपण जोपर्यंत या एपिडेमिकला आपल्याकडून बाहेर घालत नाही तोपर्यंत आपल्याला सिरियसनेस लोकांना समजवणं, सांगणं आणि फॉलो करून घेणं हे खूप गरजेचं आहे. आय एम शुअर मग पुढच्या येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये हा पूर्ण प्रॉब्लेम आपल्यासमोर नसेल, आणि जस्ट लाईक अ बॅड ड्रीम वी आर गोइंग टू यु नो जस्ट क्रॉस ओव्हर इट अँड वी आर गोइंग टू यु नो मॅक्सिमम सर्वाइव्ह वी हॅव अप टिल नाव. इनफॅक्ट एक माझा एक्सपिरियन्स अजून मला ऍड करावा इथे वाटतो की आपण वी हॅव सेट व्हेरी न्यू स्टँडर्ड्स. मला एक भारतीय म्हणून या गोष्टीबद्दल बोलायला आवडेल. एक सिम्पल, नॉट एज अ ब्युरोक्रॅट, एक सिम्पल एज अ भारतीय म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं की आपण एक खूप मोठं स्टँडर्ड, परफॉर्मन्स स्टँडर्ड याच्यामध्ये सेट केलेलं आहे या सगळ्या कोविड मॅनेजमेंटच्या डिलिंगमध्ये. ईच अँड एव्हरी वन ऑफ यू सिटिंग देअर, ईच अँड एव्हरी डॉक्टर, ईच अँड एव्हरी पोलीसमॅन, ईच अँड एव्हरी ब्युरोक्रॅट, ईच अँड एव्हरी पॉलिटिकल पर्सन, एव्हरीबडी इन द सोसायटी, सामाजिक जे पण आहोत आपण, बाकी देशांच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या रीतीने आपण पुट फॉरवर्ड करतोय. हा एक नवीन माइलस्टोन आहे. मला वाटतं की दिस इज हा एक नवीन टप्पा आहे आपल्या देशाच्या, मला वाटतं की एकंदरीतच त्या वाटचालीच्या, की या लेवल परफॉर्मन्स स्टँडर्डचे आपण सगळ्याकडे दाखवतोय. मग ते डीलिंगबद्दल असो, इम्प्लिमेंटेशनबद्दल असो, किंवा मग ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशनबद्दल असो, या एपिडेमिकला आपण ज्या लेवलवरती आपण स्टॉप केलेलं आहे, दॅट इज इनफॅक्ट इट्स अ सल्यूट टू ऑल ऑफ अस दॅट वी आर यु नो डुईंग ऑल दिस. इवन द कॉमन मॅन, आपण विचार करू शकता की करोडो लोक, लाखो लोक जे आहेत ते लॉकडाऊनमुळे इकडे तिकडे आहेत, पण तरीसुद्धा ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत त्या परिस्थितीमध्ये दे आर ट्राईंग टू फॉलो ऑल दिस थिंग्स. आय थिंक इट्स अ न्यू माइलस्टोन दॅट इंडिया एज अ नेशन हॅज बीन अचीविंग डीलिंग दिस कोविड. सो आपल्या सर्वांना या सर्वासाठी शुभेच्छा, पूर्ण मॅनकाइंडला शुभेच्छा, आणि सरांच्या ताईंचे एक बार अजून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली आपल्या सर्वांची बोलण्याची, आणि जर पुन्हा संधी मिळाली तर आपण नक्कीच प्रत्यक्षात भेटूया. धन्यवाद, थँक्यू. प्रेझेंटिंग चाणक्य मंडल परिवार ऑनलाइन प्लॅटफॉर्म chanakyamandalonline.in, enabling you to study from the comfort of your home from the best educators like our founder director Dharmadhikari sir and other expert faculty members, thousands of MCQs for practice, mock test of UPSC MPSC standards to build your confidence levels, all these hundreds of hours of videos, question banks and notes now are available only at ₹10,000. Yes, you heard it right. Only ₹10,000 if you register before 10th of May. And for MPSC, perhaps this is the only full video course available anywhere. So don't wait. Follow the process given on the screen and kickstart your journey with confidence. Enroll now. Stay home. Stay safe. Happy learning.